Subscribe now and press the bell icon. Never miss an update. मंगलां नाम च कर्तारौ वन्दे वाणि विनायकौ भवानी शंकरौ वन्दे श्रद्धा विश्वास रूपिणौ वामांगे च विभाति भूधर सुता देवा पदा मस्तके भारे बाल विदु गले च गरलं यशिरसि व्याणरान् सोयं भूति विभूषणा सुरवरा सर्वाधिपा सर्वदा सर्वा सर्वगता शिवा शशि विभा श्री शंकरौ पातु मा प्रतिहारी गात्रे गळली दृष्टि थकली त्वचा सुकली शिरनशीर वटली आणि शरीराचे झाले जाळीदार पिंपळ पान हे पिकले पान आता कधी गळून पडेल असे म्हणता म्हणता जाता एक तप उलटेल पण पानाचा देठ राहिला दृढ तपस्साधकाच्या निग्रहासारखा आणि सुकून समिधा झालेला हा हात धारण करीतच राहिला दंड प्रतिहारीचा गेली चार तपे मी प्रतिहारी धर्माच्या राज्याचा प्रतिहारी धर्मराजाचा प्रतिहारी या राज्यात अधर्माला मुळीच नाही थारा येथून साऱ्या अमंगळाने पोबारा कधीच केला सगळे पाप काढले गेले नव्हे त्याला अग्नि दिला समारंभ पूर्वक कुरुक्षेत्रावर शंभर मोठी पापे त्यांच्यासाठी लढणारी 11 अक्षोहिणी लहान सहान पापे त्या पापांवर प्रेम करणाऱ्या त्यांच्या निष्पाप स्त्रिया ऊर पिटून रडल्या म्हणाल्या हाई अधर्मच पांडवानी अधर्मानेच कौरववीर मारले पांडवानी अधर्मानेच कौरववीर मारले पण ते असो झाले गेले गंगेला मिळाले कौरव स्त्रियांच्या अश्रूंबरोबर गंगेत अस्थि विसर्जन करताना आता येथे नसते गुणाची वर्दळ सारे नगर झाले आहे रिकामे वीर पुरुषां वाचून घराघरांमधून विधवा पोरी अजाण अर्भकांच्या चेहऱ्यात बसल्या आहेत पाहत मृतपतीचे वीर रूप
नावाच्या लेखांची। या राजवाड्यात पाऊल ठेवण्याचा धीर होईल त्या अर्भकांना, त्याला अजून फार अवकाश आहे। तोवर मी नसेन, असेल कदाचित हा दंड माझ्यासारखाच कमरेत वाकून। आजही सारे आहे सुने सुने, एक तारुण शून्यता, या राज्यावर करते आहे राज्य एक जीर्ण प्रतिहारी, वर्दीसाठी आतुर। वाट पाहतोय कोणी येईल का राजवाड्यात याची। जिथे राहतात पाच मध्यमवयीन राजे आणि एक निपुत्रिक राणी, पलीकडच्या दालनात वसती असते एका आंधळ्या वृद्धाची, ज्याला सोबत करते एक शोक संतप्त माता, जिचे भाग्य इतकेच की आपले दुर्दैव स्वतःच्या डोळ्यांनी पाहण्याची सक्ती तिच्यावर कधी केली नाही कुणी। पाहिले नाही तिने तरीही तिचे दुर्दैव ऐकू येते तिला अधून मधून। हेच तिचे नष्टचर्य, तिचा एकुलता एक जिवंत पुत्र, तो देखील सावत्र। एकेकाळी तो तिला पोटच्या पुत्रा समान होता, पण युद्ध संपले तेव्हा तोही तिचा राहिला नव्हता। दैव दुर्विलास असा की 100 मेले तरी हा एकटा राहिला जिवंत। हा असा करीत आकांत, त्याला झालाय भ्रम, त्याचे जग झाले विद्रूप या ओसाड राजप्रासादापेक्षाही। रात्री अपरात्री मध्येच उठून तो किंचाळतो कुणाला जागे करण्यासाठी। धर्माला? कुठल्या धर्माला? खऱ्या खुऱ्या धर्माला कि धर्म नावाच्या राजाला? एकूण एकच, राजा बोलेल तो धर्म, राजा वागेल तो धर्म, हा तर धर्मराजच, तेव्हा राजधर्म तो हाच। म्हणूनच तो जागा झाला युयुत्सूची किंकाळी कानावर पडताच। भास, हा नक्की भासच, नाहीतर अशा अपरात्री किंकाळ्या कोण फोडणार? मृतांची पिशाचे जितेपणी राजवैभवाला चटावलेले अतृप्त आत्मे, पण छे, त्या साऱ्यांच्या शरीरांना दिला विधीपूर्वक मंत्राग्नी, अस्थी सोडल्या पवित्र गंगा जलात आणि केली शांती साऱ्या दुष्ट शक्तींची मी प्रवेश करण्यापूर्वी या प्रासादात, सारे मंत्रज्ञान एकवटून जप केला, वैराचा कोप पिजावा आणि परत मिळावे गेलेले शांतीचे साम्राज्य म्हणून। तर मग ह्या शांतीचा भंग आता कोण करीत आहे जाणून बुजून? राजाधीराज, कोण आहे? मी प्रतिहारी, महाराजांचे कुशल आहे ना, निद्रावश व्हावे आपण, आत्ता ऐकू आला तो आवाज। ऐकून तुम्ही देखील तो आवाज ऐकलात तर? होय महाराज। तर मग तो भास नव्हता? नाही महाराज, तो भास नाही, पण ती किंकाळी मारणारे कोणी भूत पिशाचीही खास नाही, तो आहे युयुत्सु, दासी पुत्र युयुत्सु। युयुत्सु? होय महाराज, तो सदैव असतो भ्रमात, पण त्याच्याकडे लक्ष देऊन शांती गमावू नये अजिबात। ठीक आहे, या तर आम्ही देखील निद्रावश होऊ क्षणात। येतो महाराज, प्रणाम। प्रतिहारी। महाराज, आज रात्री वादळ होईल नाही? होय महाराज, कुरुक्षेत्राच्या दिशेला संध्याकाळपासूनच मेघ जमायला झाली आहे सुरुवात। प्रतिहारी। महाराज, वाड्याची व्यवस्था ठीक आहे सारी? होय महाराज,
वर्दी वाचून कुठलीही व्यक्ती आत नाही येऊ शकणार. मात्र भूतपिशाच योनीचा कसा काय हवाला देणार? आम्ही अहो मंत्रज्ञ प्रतिहारी, भूतपिशाच्यांना नाही भिणार, पण माणसाविषयी मात्र आम्हाला काही सांगता नाही येणार. खरे आहे महाराज, या चराचर सृष्टीत माणसा इतके भयंकर दुसरे काय असणार. चराचर सृष्टीत माणसा इतके माणूसच काय ते भयंकर असते, आणि त्याचे भय देखील त्याला स्वतःलाच वाटू लागते. आजवर मंत्र पठन केले, विद्या शिकलो, अस्त्रे जाणली, पण स्वतःचीच भीती जिंकण्याची सिद्धी कुणीच नाही दिली. कृपाचार्यांनीही नाही की द्रोणाचार्य हे नाव घेताच भीतीने होतो थरकाप. ही भीती कोणाची? अधर्माने मारलेल्या गुरुची की सुडाने पेटलेल्या त्यांच्या पुत्राची? नवे नवे, ही भीती स्वतःची. एक अक्राळ विक्राळ मोह युद्धाच्या त्या क्षणी समोर उभा राहिला. नग्न निर्लज्ज राक्षसी सामर्थ्याने मला वाकवून म्हणाला, हीच संधी आहे, सांग द्रोणाला. माणूस असेल वा हत्ती, पण अश्वत्थामा मेला. त्या मोहाने मला गाडले खोल सप्त पाताळात, इतके की माझा रथ देखील माझ्यासोबत आला खाली चार बोटे अकस्मात. मी बोललो, त्या राक्षसी मोहाला हवे होते ते. तो पुन्हा हसत हसत जाऊन बसला अंतरात, जिथून आला तिथे. तोपर्यंत ठाऊक नव्हते की तो तिथेच राहतो, पण समजले तेव्हापासून जीव भीतीने थरथरतो. तो कधीही बाहेर येईल, आजवर जपलेले सत्व लुटेल, साऱ्या जन्माचा विध्वंस करीत सुटेल. त्याला बाहेर यायचे आहे नाचण्यासाठी बेहोश, म्हणूनच तो कधीपासून करीत आहे आक्रोश. ही किंकाळी युयुत्सूची. रात्रभर हा युयुत्सू असाच आक्रंदत राहील तर निद्रा तरी कशी येईल माझ्यासारख्या शांतीप्रिय मनुष्याला? का जगत आहे युयुत्सू या भ्रमिष्ठ अवस्थेत? त्यापेक्षा दयाळू यमधर्म यावेत ह्याला चिरनिद्रा द्यायला. विदुरजी आले आहेत. युयुत्सूला भेटायला. अपरात्री ऐकले की तो तर झाला आहे अत्यवस्थ, त्याचा भ्रम गेला आहे पराकोटीला. तेव्हा म्हटले जवळ घ्यावे त्याला, आपतच तो त्यातून आता बुद्धी नष्ट. प्रतिहारी महाराज, नेता नाही युयुत्सूच्या महालात. थोडे थांबतात, मला देखील वाटते की बरे झाले आलात. आज आहे मनात हुरहुर, वाटते कोणी करावा उपदेश पित्याच्या अधिकारात. लहानपणीच गेला पिता, स्मृतीही न ठेवता, तेव्हापासून तुम्हालाच सांगत आलो साऱ्या व्यथा. तुम्ही जवळ घेतलेत, माया केलीत पित्याची, आणि दाखवलीत माझ्या सुख दुःखाविषयी आस्था. थँक्स फॉर वॉचिंग. डोंट फॉरगेट टू लाईक द व्हिडिओ. And don't forget to subscribe. तू नेहमीच होतास मला पुत्रासमान युधिष्ठिरा, तुझ्या माझ्यात वाहत राहिला एक मायेचा झरा. पण आजवर कधीच नव्हता तुला दुःखाचा स्पर्श. अरे तू तर सागर शांतीचा विवेकाचा आदर्श. चारी बंधू झाले असता काळ निद्रित,
यक्षरूपी यमधर्मासमोर उभा ठाकलेला निर्भय धर्मराज अविचलित आज माझ्या समोर असा भ्यालेला होय तात. मी भ्यालो आहे स्वतःला. तात, मी कसला धर्मराज? मी तर अधर्म केला. द्रोण अधर्माने मारला, कर्ण अधर्मानेच मेला. भीष्माचार्य फसले शब्दात, दुर्योधनाचा अधर्मानेच केला घात. अधर्मानेच राजा झालो, अधर्मात बुडून गेलो. जन्मभर ज्याचे गोडवे गायले ते सत्य आम्ही दूर ठेवले. मग सांगा तुम्ही मनापासून, पूर्वीचा धर्मराज दिसणार कुठून? ऐका, ही किंकाळी ऐकतात. ज्या युयुत्सूने केली पांडवांना साथ, कौरव पापी पांडव पुण्यवान, पांडव सज्जन कौरवा नीतिमान. कायम राहिला जो या सुंदर भ्रमात, तो शेवटी फसला, झाला घायाळ. ज्या क्षणी दिसला त्याला अधर्माचा सुकाळ, म्हणाला जे राजे झाले ते पांडवही असत्यनिष्ठ. त्या क्षणापासून कायमचाच तो होऊन बसला भ्रमिष्ठ. ऐकलात, ऐकलात मेघांचा गडगडाट? आता फोडून आकाशाचे पाट, होईल वर्षाव रक्ताचा, काळ्या काळ्या रक्ताचा. हे रक्त कुणाचे? कौरवांचे? पांडवांचे? माझ्या भाऊ बांधवांचे? कुणाचेही असो, पण हे रक्त अधर्माचे. या रक्ताचा पडेल पाऊस, जमीन नाहील अधर्माने, आणि येईल पीक तेही अधर्माचेच. वाढ चालले केवढे हे रोप, आकाशाला भेटायला निघाले. वेढून टाकील ते विश्वाला, मग या लहानच्या वाड्याला कोण वाचवेल सांगा मला. भीती भीती नाही वाटत तुम्हा कोणाला? भिऊ नको जुयुत्सू, इकडे ये माझ्या जवळ. अरे कसली आली भीती, नीट लाव संगती. युद्ध म्हणजे केवळ राजनीती, माणसा माणसाची नव्हेच ती, केवळ बलाबलांची प्रचिती. तुम्ही कोण? मला जवळ घेतलेत. मला जवळ घेईल एकच जण, यमधर्म. केवळ त्याच्या पाशीच नाही अधर्म, तो घालील आपले पाश माझ्या गळ्यात, तेव्हाच संपेल सारे भय सारी यातायात. तुम्ही गळ्यात हात घातलेत माझ्या, कोण आहात सांगा? का तुम्हीच यमधर्म आहात? मी विदुर युयुत्सू, तुझ्या पित्याचा मी भाऊ, पण अनौरस सावत्र, तुझ्याप्रमाणेच दासी पुत्र. तुम्ही माझे सावत्र काका? माझ्या सावत्र भावांना कुठे पाहिलेत का? ई थट्टा केली बरे, तुम्ही त्यांना कुठे पाहणार? काळ पुरुषाने गवतासारखे उपटून टाकले सारे. त्यातल्या काहींना तर मी याच हातांनी ठार मारले. का विचाराल? कारण त्यांचे रक्त होते काळे काळे, माझे रक्त लाल भडक, पांडवांचे पांढरे फटक. कारण त्यांचा पिताच पंडू. जरी म्हणतात ती दिव्य शक्तींची मुले असतीलही, आजही त्यांच्यासाठी एक दिव्य शक्ती राबत असते, जी सुदर्शन गरगरा फिरवते. सुदर्शन फिरताच उलथी पालथी होतात न्याय नीती धर्म. पांढरे रक्त होते काळे, काय याचे असेल मर्म मला कधीच कळले नाही. म्हणून भावांचा शिकारी ठरलो, आणि आज राजा घरी वेडा बागडा भिकारी झालो. अनितीशी नाते तोडून घेऊन बसलो सत्याचे व्रत. सत्य फुटले अंगावरती कोडा सारखे क्षतक्ष. आयुष्याचे सगळे अर्थ माझ्या लेखी संपून गेले. यमधर्मा भीक घाला, आता मरण हवे झाले.
वत्सू, कुठे आहेस तू? युत्सू, तुला हाक मारित आहे तुझा वृद्ध पिता. हंत हंत विदुरा, तो ओळखतही नाही मला. तो ओळखत नाही कुणालाच राजा, क्षमा कर त्याला. तो पोचलाय भ्रमाच्या अशा अवस्थेला जिथे व्यक्ती दिसत नाहीत पण तत्वेच घेतात रूपे नाना. तो भ्रमात आहे, अथवा त्याच्या लेखी सारे विश्वच आहे, केवळ एक भ्रामक कल्पना. बाळा येशू जवळ ये, मी आहे तुझा पिता. पिता? मला कधीच नव्हता पिता. पिता होता दुर्योधनाला, दुःशासनाला पिता होता, कारण त्यांनीच माघारी आणली होती अंधराजाची सत्ता. अंधराजाही त्यासाठीच झाला होता त्यांचा मेंदा. तिघांनी पाप वाटून घेतले, तिघांनी पुण्य फेडून टाकले भर सभेमध्ये स्त्री देहावरून. त्यावेळी एक वेडा युज ओरडला होता, थांबवा हा पापाचा सारी पाठ, थांबवा नका हो अधर्माचे धनी. तेव्हा ते तिघे म्हणाले, गप्प बाईस, बोलू नकोस, तू आमचा नाहीस कोणी. दोनच होते खरे राजपुत्र, एकच होता राजा, उरलेले 98 केवळ दास, केवळ प्रजा. अन्नाने रचावेत मनात मनोरे, इतरांनी भरावेत पापाचे चिरे. हीच रचना, यात सांगा कुणाचे नाते कुणाशी उरे. त्यातून मी तर दासी पुत्र, माझ्यासारखे उपरे त्यांचे तर सदाच हरवलेले असतात माता पिता सोयरे. माझ्या समोर उभा आहे तो नाही माझा पिता, ती तर केवळ लुटलेली गमावलेली अंध सत्ता. विदुर भाऊजी, गांधारी माई, विदुर भाऊजी, हे नाही सहन होत. याला इथून घेऊन जा, याचा स्वरही नाही ऐकवत. याला इथून घेऊन जा आणि सांगा महाराजांना, म्हणावे तुमच्या दारात पडला आहे एक वेडा कुत्रा, त्याचे करू नका फार हाल, लवकर त्याला ठार मारा. नाहीतर असेही नका सांगा. मी ऐकते की धर्मराजांना कुत्रे फार आवडतात. त्यांचे हात चाटणारे, त्यांच्या पायात नाचणारे श्वान त्यांना प्रिय असतात. तेव्हा दिली जाणार नाही तेवढी मोठी किंमत एका कृतज्ञ कुलांगाराला. पण निदान म्हणावे, दया करा तुमच्या या वृद्ध स्वेच्छांध चुलतीवर आणि नका मांडू प्रदर्शन या लाचार रमिष्ठाच. त्याला कोंडून ठेवा तळघरात, जिथे माझा दुर्योधन ठेवी तसे बंदिवासात कोडग्या साधूंना. जे आग्रह धरीत पुण्याचा, सत्याचे सद्वर्तनाचे गोडवे गाणारे पुष्कळ असत, पण फार थोडे जण त्या अंधेऱ्या तळघरात टिकत. तिथेच याला घेऊन जा, मग याच्या किंकाळ्यांनी निद्रा कुणाची भंगणार नाही. आमच्यासारख्या पापी वृद्धांची नाही की पांचाली सकट पाच पुण्यवान पांडवांचीही नाही. माते, निरोप कळला, प्रणाम करतो तुला. राजन, आपणालाही प्रणाम. आयुष्यमान भव. इथेच आहे का धर्मराजा? होय माते, इथेच आहे मी. घेत तुझ्या शब्दांचा धगधगता अंगार अंगावर. शांत हो माते, मी समजू शकतो तुझे दुःख अनावर. समजू शकतोस, हेही एक थोर आश्चर्यच. ठाऊक आहे धर्मराजा, तू आहेस त्रिकाल ज्ञानी महापंडित, पण तूही समजू शकत नाहीस असे आहे बरेच काही. अरे प्रकाश सारे दाखवू शकतो, पण स्वतःच पाहू शकत नाही अंधाराला. पुण्यवंत ओळखत नाहीत पापाला, जेते ओळखत नाहीत जीताला. पुरे गांधारी पुरे, किती वेळा करावे तेच तेच दुःख नव्याने. तुम्हाला नाही समजणार, या धर्मराजालाही नाही कळणार. तिचे पुत्र मारले गेले, त्या आईच्या दुःखाची धार तुम्हाला थोडीच कापून जाते. कसेही असो ते दुर्जन वा महात्मे, पण ते सारे माझे पुत्र होते.
होती त्यांना सत्तेची हा, मनात होता कुटिल भाव, पण त्यात त्यांची नव्हती चूक, कुणाला नसते सत्तेची भूक। त्यांचा पिता अंध त्यातून, म्हणून ते सदा भ्यालेले आतून। पंडूचेच मुलगे राजे होतील, हाती भिकेची झोळी देतील। या धास्तीने वागले कोते, तरी ते माझेच पुत्र होते। मी नाही तर कोणी करायची त्यांच्या पापाला क्षमा, मी नाही तर कोणी मागायची त्याच्या पापाला क्षमा। भले वागवत अधर्माने, पण मी त्यांचे यशच चिंतिले, कारण त्यांना शापित जगात मीच जन्माला घातले। अधर्म कोणी नाही केला, पण जय पांडवांचा झाला। सगळा खोटेपणा खपला, कुंतीला मुलांचा विजय दिसला। ती पाचांची यशस्वी आई आणि मी एक निपुत्री बाई, ती काय मला समजू शकणार। जिच्या मुलांचा झाला संहार, ती पांचालीच काय ते माझे दुःख जाणते। जे गेले ते माझे पुत्र होते, माझे माझेच पुत्र होते। शोकावर गांधारी, ते होते हा आहे, हाही आहे तुझा पुत्रच गांधारी। हा युयत्सु एकटा शिल्लक आहे? नाही, युयत्सु माझा पुत्र नाही, तो आहे त्यांचा मारेकरी। मी कशी मानू त्याला पुत्र? त्याच्या हातांना आहे माझ्याच मुलांचे रक्त। त्या दासी पुत्राने सदाच केला द्वेष कौरव राजपुत्रांचा, पण तरीही मी म्हटले हाही पुत्रच गांधारीचा, कारण त्याच्या कंचनी मातेला मी मरण क्षणी दिला होता शब्द की होईल हाही वारस माझ्या वात्सल्याचा। पण कुरुक्षेत्री युद्धामध्ये ज्या क्षणी त्यांनी बंधू मारला, त्या क्षणी तो मला मेला पेला। हे किंकाळ्या मारीत फिरणारे अभद्र पिशाच्य माझ्याच एका पुत्राचे, त्याला धर्मराजा सद्गती दे, गाडून टाकून तुझ्या तळघरात। झाले वादळ सुरू झाले। जा राजा गांधारी माई, जाऊन थोडी निद्रा घ्यावी आपल्या महालात। पूर्व रात्र संपत आली, वारा असाच वाहत राहील, पण युयत्सु स्वस्थ होईल। मी करतो प्रयत्न त्याला करण्याचा शांत। हा हा, युयत्सु एकदाच होईल शांत, जेव्हा मरणच करील त्याचा अंत। हा शेवटचा कौरव कधी घेईल शेवटचा श्वास, याचाच लागलाय भीमसेनाला ध्यास। कोण आहे, कोण आहे ते? राजा नको लक्ष देऊ, ती आहेत भीमसेनाची चेष्टी। ते भीमसेन कुठे आहे? तो दालना बाहेरच गवाक्षाशी आहे उभा। विनोदाचा चळ त्याचा आज झाला आहे जागा। भीमसेनाच्या परिहासाला नाही काळ नाही वेळा। माया अंधळी लोभ अंधळा, आणि त्या दोघांचा पुत्र वेडा कुळा। भीमसेना थांबव तुझी वटवट, सोडू नकोस मर्यादा। सबस्क्राइब नाउ अँड प्रेस द बेल आयकन, नेव्हर मिस अन अपडेट। सोडू नकोस ताल, प्यायला असशील मध्ये आज एखादी सुरई अधिक, तर जा तुझ्या महालात आणि हो निद्रा वाज तात्काल। नका महाराज, भीमसेनाला नका बोलू असे रागाने, विनोदाने असेल वा असेल उपहासाने, पण एक सुंदर कल्पना मला दिली आहे त्याने। शेवटच्या कौरवाचा शेवटचा श्वास। मी कोण आहे? कौरव की पांडवांचा दास? कोण माझी माता? कुंती कंचनी की गांधारी? माझ्या मागे पुढे आहे खोल दरी। मी लढलो अधर्माशी, मारले कित्येक अधर्मी रणात, तरी देखील अधर्माचाच विजय झाला साक्षात। या जगात धर्म नाही, या जगात पुण्य नाही, या जगात शांती नाही, सारे कसे शून्य होईल। हा प्रदेश छायांचा, हा प्रदेश भासांचा,
हा प्रदेश वासनांच्या केवळ बेताल पिशाचांचा मेले त्यांच्या जिण्याला होता निदान आधार अधर्माचा माझ्या परीची उरली पिशाचे अवलंब अधांतराचा कसला धर्म सत्य काय सारा जन्म व्यर्थ जाय शेवटचा साया शेवटच्या कौरवाचा शेवटचा श्वास जवळ घ्या गळ्यात घाला तुमचे दयाळू पास शेवटच्या कौरवाचा शेवटचा काय चालले आहे विदुरा लवकर सांग जीव व्याकुळ झाला युत्सु गेला राजा युत्सु गेला गेला माझा निरोपही न घेता शेवटच्या क्षणीही का त्यांनी नाही ओळखला पिता धर्मराजा विजयी हो शेवटचा कौरवही गेला आता विदुर भाऊजी मला क्षमा करा मी चिंतिले त्याचे मरण दूर केले त्याला तुडवले कारण त्याने माझे पुत्र मारले म्हणून म्हणून मी झाले कठोर असूनही माता पण विदुर भाऊजी तो देखील माझाच पुत्र होता माझा बाळ आता शांत झोपेल नाही उठणार आता पुन्हा पुन्हा दचकून त्याचे जग निर्मळ झाले जे गेले होते भ्रमाने राग व्हायला संतापायला देखील नाही येणार पुन्हा आता तो माझा पुत्र होता माझा शेवटचाच पुत्र होता गेला हा हा दंड छातीत खुपसून तो गेला साधा प्रतिहारीचा दंड नुसता शोभेचा हा काही भाला नव्हे कुणा योद्ध्याचा रक्ताशी त्याची ओळखही नसेल असे वाटायचे उगाचच पण आत्ता समजले भाल्याचा असो वा दंडाचा फाळ हा अखेरीस फाळच कुडत होता मनात तो कि कुरुक्षेत्रावर वाहिल्या मानवी रक्ताच्या नद्या तरी मी मात्र राहिलो कोरडा तो कोरडा वाट पाहत राहिला संधीची आणि अखेरीस आज रक्त पिऊन झाला तृप्त अघोर तृष्ण भीमसेना सारखा युयुत्सु बोलला तेच खरे रक्त त्याचे होते लालच नव्हते काळे किंवा पांढरे म्हणून सदाचा असे त्याला संभ्रम काय खोटे काय खरे असो प्रतिहारीला कशाला हवी तत्वांची उठा ठेव पण वाईट वाटतेस ते कुठे जात नाही जेव्हा त्याचाही दंड निष्कलंक राहत नाही
अखेरीस एक कलियुग इथे काय राहणार आहे निर्मळ पुण्य सोडा पापामध्येही असणारच भेसळ कुठे लोभ कुठे तत्व कुठे जुने दाखले मिसळून टाकून पापाचेही शुद्ध पण नाही राखले असो हा पण एक मात्र झाले युयुत्सु बरोबर आणखी काहीतरी गेले या राजवाड्यात राहणारा तो जो वृद्ध अंध होता त्याचे राजे पण ते तर पूर्वीच होते गेले आता त्याचे पितृत्वही संपले आणि तो राहिलाच नाही मुळी स्वतःचा स्वतः ऐका ऐका मी आहे धृतराष्ट्र आहे सम्राट या भारतवर्षाचा दिरे होते राज्य अल्पकाळ आम्ही आमच्या बंधूंना निसर्ग दत्त दोष लक्षात घेऊन स्वतःचा सत्ता अंधच असते परंतु राजा मात्र असावा लागतो डोळस असो पण आमचे दिग्विजयी बंधुराज ठरले अपेशी त्यांना जिंकून गेला मृत्यूचा शाप तेव्हा राज्य आले आमच्या सुपुत्राकडेच आपोआप एक बरे असते अंधा नाही पुत्र होतात त्यामुळेच राज्य आले परत आमच्याच हातात एका ऐवजी दोन राजे दोना ऐवजी तीन तो हसलो अंधळे म्हणून का व्हावे आम्ही दीन राजाला मुत्सद्दी हवाच ना म्हणून नेमला सख्खा मेहुणा राजे बांडिक अंडे जिंकून दिला राजेशाही थाट उडवून 100 कौरव राजसभेत बसणार पक्का नाही ती भरलेली दिसणार या राजसभेचा थाट अचाट पहावा एकदा येते मनात पण आम्ही सदाच काळोखात गांधारीचेही आंधळे अवलक्षण मात्र वाटते या राजसभेचा थाट असणार विलक्षण शांतता राजसभा भरली आहे बोला राज्याची काय वार्ता बोला पांडवांना जिंकण्यासाठी कुठला बेत रस्ता बोला भांडारे भरण्यासाठी काय केली व्यवस्था बोला बोला कुणीतरी बोला बोला दुर्योधना दुःशासना शकुनी अश्वसेना अरे कसली चालवल्या बसलत बोला बोला काहीतरी पटतोय माझ्या कानी माझ्या शब्दांचा प्रतिध्वनी त्याला दाद द्या दाद द्या कोणी प्रतिहरी प्रतिहरी महाराज राजसभा बोलत का नाही कशी बोलेल राजन राजसभा नाही राजसभा नाहीच राज्यसभा नाहीच काय आहे केवळ निश्चेष्ट शांतता प्रतिहारी महाराज आमचे जग नुसत्या आवाजांचे अंधारा शांतता शांतता नसते ती तर रिकाम्या पोकळीची खूण गाठ असते क्षणभर राजेपणाची कल्पना केली
ती देखील या शांततेने लगेच खोटी ठरवली. प्रतिहारी आम्हाला होत नाही भास, आम्हाला बाधा नाही भ्रमाची, पण बसतो रिकाम्या राजवाड्यात. विडीत कोळिष्ट काही कल्पनांची. राजवाडा तुम्हाला रिकामा पाहावा लागतो, पण आम्ही भाग्यवान. आम्हाला तो भरलेलाच वाटतो. मात्र ही शांतता हीच आहे आमची वैरिणी. चुकून देखील गेलेल्याचा स्वर पडणार नाही कानी. सगळी राजसभा रिकामी झाली, मात्र सिंहासना मागे रत्नजडित आसनावर बसणारा एक म्हातारा अजूनही आठवणींचे जोडतो आहे धागे. या पुढेही का त्याच्या नशिबी हीच दगदग लागे? महाराज, मला विचारणे केवळ व्यर्थ. प्रतिहारीला का लागू शकतो थोरा मोठ्यांच्या जीण्याचा अर्थ? आमच्या सारख्यांना सांगता यावे, मग चिंतकांनी काय करावे? हे बघा, विदुरजी आलेच, आपल्या शंका निवारतील तेच. विदुरा, सांग तर नियतीने काय वाढून ठेवले आहे समोर? काय सांगू राजा तुला नव्याने, शब्दही झाले जुने पुराणे. सांगितले की म्हणायचं आज पट्टे विदुरा, पण अचूक घ्यायचा आज मार्ग दुसरा. मी सांगायचं तुला काही, शकुनी म्हणायचं योग्य नाही. त्यातून तूही मूळचा चंचल, स्वार्थाकडे बराच कल. करायचाच कौरव सांगतील तेच, मला सांगायचा उकलपेच. तेव्हा तोच तोच उपदेश करून तू नशील विटलास, पण मी गेलो आहे कंटाळून. आणि आता कसली गरज उपाय शोधायची कशावरही? आता शिल्लक उरलेच नाही, संपून गेले सारे काही. नाही विदुरा, संपले नाही. तू आहेस आणि आहे मीही, तोड आपले नशीब देखील सावली सारखे सोबत राही. मी थोरला, तू धाकटा, पण अंध भावासाठी शोधित राहिलास वाटा. त्या सोडून मी गेलो जरी कधी कधी ठेचाळत, तरी वाटेचे भान सोडले नाहीस तू स्वतः. मग सांग, या जीवाच्या शांतीसाठी काय करू मी आता? ऐकणार आहेस माझे एकदा तरी मनापासून? हो, आता उरले कोण ते दूर करी सुविचारापासून? मग सोडून जा हा राजवाडा. सोडून जा, सोडून जा, सोडून जा. जा वनात, वानप्रस्थाची घे दीक्षा. विसर आपण होतो राजा किंवा राजपिता. सोडू राजवाडा, राजे पण तेही सोडू? अरे मग माझे काय उरले, सारेच बंध का तोडू? होय, सोड हा राजवाडा. नको रे, मी हा राजवाडा कसा सोडू? इथल्या मगफलिकाळो खात पडल्या आहेत अनेक आठवणी सुस्त होऊन शिरलेली गात्रे सुखवीत. नुकताच वयात आलेला सुगंध शरीराचा, मऊ रेशमी केसांचा, चाळवणारा भडकवणारा एक एक स्पर्श, उबदार गोल भरगच्च निथळा ओला चिकचिकीत, अंगात वीस खेळवणारा शहरा, अवघ्या काळोखालाच खोल खोल नेणारा अधिक उन्मत्त काळोखातच. सबस्क्राइब नाउ एंड प्रेस द बेल आयकन, नेवर मिस एन अपडेट. या वाड्याच्या खांबा खांबाड हे चित्कार आहेत, हे चित्कार आहेत. धुंदर अति सुखाचे मदराच्या बाळांचे इथे मत्त टणत काम आहे. किती भोगले इथे विदुरा, तुला नाही कळणार. तू तर पहिल्यापासून निसंग
कसा बसा करीत आलास एकुलता एक संसार. याच वाड्या रुजल्या अगणित पकवानांच्या पंक्ती, भुकेल्यांची पोटे कधी राहिली रहित रीती. ते राजखांडव, ते नवरस, त्या मद्याच्या नद्या, जीव सदा म्हणत होती आणखी द्या आणखी द्या. जग पाहता आले नाही पण भोगायचंही उरले नाही याच याच वाड्यात. तो सोडून कसा जाऊ मी सरत्या वयात. अरण्याचा 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 जा अरण्यात. अरे अंधार कुठलाही महालातला व जंगलातला असतो अंधारच. नको रे नको. मी तर ऐकले आहे की अरण्य असते फार निबीड माणसाच्या संभ्रमापेक्षाही. अरण्य असते घनदाट मनातल्या मोहाहूनही वासनांपेक्षाही उसळ जनावरे तिथे बोकाट फिरतात. तरीही अरण्यात असते शांती जी नसते राजप्रसादात. योग्यच आहे गांधारी माई. पण यांना कधी समजणार नाही. ज्यांची केवळ विलासी प्रवृत्ती त्यांना हवी कशाला मनशांती. गांधारी तुलाही असेच वाटते का की अंगीकारला जर वानप्रस्थ तर होणार नाही मी कधीच अस्वस्थ. थोडा विचार करायचे व्हावे. कोण आहोत आपण, का इथे राहावे. आपण आता राजे नाही केवळ दासा समान. वृद्ध आहोत एवढ्यासाठीच राखला जातो मान. तरुणपणीच मारले गेले सारे कौरव वीर. वृद्धांना मी म्हणते जगायचा होतो कसा धीर. युत्सु गेला तेव्हाच नाही का संपला कौरव वंश. आता थोडाच उरला आहे इथे राजसत्तेचा अंश. पण गांधारी मी एकटा अंध वृद्ध केवळ कल्पनेने झालो आहे हतबुद्ध. जाऊ कसा मी वनात कुणाच्या आधाराने. तीही येईल जन्मभर साथ दिली जिने. येशील गांधारी तूही येशील. निसंशय मी आहे आर्य पतिव्रता. पतिव्रता निर्णय घेत नाही कधीच स्वतःचा स्वतः. पती हाच तिचा देव, त्याचे अनुकरण हाच धर्म. ती त्याची केवळ सावली तो अस्थिमांस चर्म. तुमच्या सगळ्या पापांना मी मन मारून म्हटले मम. एवढ्यासाठीच की नरकातही करता यावी तुमची साथ. मग काय विचारता मी येणार की येणार नाही अरण्यात. हा राजप्रासाद आहे जुना पिढीच्या. इकडे पहा प्रांगणात हे दोन पुतळे, एक दुर्योधनाचा एक दुःशासनाचा. दोन मोठे लढभैये ते म्हणतात होऊन गेले. एकाची मांडी फुटली पाहिली, दुसऱ्याच्या छातीची शकले शकले झाली. आणखी होता एक भव्य पुतळा भीमाचा, त्याला खलास केला त्याच्याच थेरड्या काकाने मोठ्या द्वेषाने. समजून की आपल्या समोर अस्सल भीम आला. त्याला नव्हते ठाऊ जरी लोखंडी पुतळा पावला भंग तरी त्याहूनही कणखर आहे भीमाचे अंग. त्या वृद्धाचा आहे जिवंत पुतळा सोबत एक अंध पुतळी. दोघे राहतात भूतासारखी. त्यांची वाचाच गेलेली. नाही नाही सहन होत आता. मी धरतो अरण्याचा रस्ता. विदुरा भीमसेनाला म्हणावे थोडी मर्यादा पाळ. मी आहे तुझ्या पित्याचा बंधू दादा. अजूनही वाटतो द्वेष, वाटते जमवून सारा आवेश. या भीमाचा मिठी चेडून करावा चेंदा बेंदा. राजा राजा शांत हो. राजा शांत हो. राजा शांत वातात शांत वा. कोण आहे कोण आहे ते. आपलाच पुत्र समजा. तरीही तू भीमसेनाचाच बंधू ना धर्मराजा. क्षमस्वतात क्षमस्व माते. क्षमा करा भीमसेनाला. तो असाच आहे बाष्कळ. त्याला करा कितीही उपदेश तो ठरायचा निष्फळ.
आपण कष्टी होऊ नका, घाला अपराध पोटात, पुत्र क्षमा मागतो, तुम्हीच पांडवांचे मायतात. विसरून जाऊ युधिष्ठिरा, आम्ही राग ठरणार नाही, पण एवढेच सांगतो इथे फार काळ राहता येणार नाही. त्यांनी जावे वनात युधिष्ठिरा, त्यांना आता वानप्रस्थच बरा. पण का तात, माते तुम्हाला काही कष्ट पडले? भीमसेनाचा अधिक्षेप सोडून आणखी काही अनिष्ट घडले? युधिष्ठिरा, कशासाठी होतोस इतका दुःखी कष्टी? अरे अपमान, अन्याय, शरणागती हीच तर असते जितांची नियती. पण साले हे फार साले, सारे काही भरून पावले. अधिक अपमान सोसण्याचे आमच्यात नाहीत राण उरले. आम्ही सोडतो राजवाडा आणि जातो दूर वनात, जिथे आमच्या दुःखाशीच बोलत बसू एकांतात. वनात? गांधारी माई तुम्ही निघालात वनात? होय कुंती, म्हाताऱ्या वधूवराची ही अखेरची वरात. योग्यच आहे हा तुमचा निर्धार. आई, वयच आहे वानप्रस्थाचे, खुशाल वनात चलावे. मात्र मलाही तुमच्या सोबत कृपा करून येऊ द्यावे. कुंती, तू तू येतेस? हो, का आश्चर्य वाटले? आश्चर्य वाटले कुंती, महदाश्चर्य वाटले. अग, हे तुला कसे सुचले? कुठून तुझ्या डोक्यात आले? आम्ही जातो वनात कारण आम्हाला मान नाही जगात. स्वतःच्या जखमा स्वतःच पुशीत जिथं राहतात विजनात. पण तू तर राजमाता, तुझ्या हातात अमर्याद सत्ता. तू राहा प्रासादात राजविलासात, तुला कसली गरज यायची आमच्या सोबत अरण्यात? गांधारी माई, उलट बोलते क्षमा करा, पण वयाचा वनवासाचा तुमचा हिशेब नाही करा. मला तुम्हाला दोघींनाही कधीच नव्हती सत्तेची हाव. आपले पुत्र मोठे व्हावेत एवढाच होता मनात भाव. आपण होतो केवळ माता, कोण जीत कोण जेता. माझे पुत्र झाले यशवंत, योगायोगानेच राहिले जिवंत. पण माझ्याच एका पुत्राने ज्याचा रणात वध केला, तो सूर्य प्रतापी कर्ण मी आपल्या हाताने गमावला. नका समजू, मला ठाऊक नाही पुत्र शोक. एका रात्रीत सारे नातू सोडून गेले इहलोक. यश अपयश सोडून देऊ, मातृत्वही विसरून जाऊ. आता आहोत आपण केवळ दोन वृद्धा. वार्धक्याने जोडला आहे आता आपल्यामध्ये सांधा. माझी मुले समजा तुमचीच, करू दे राज्य त्यांना. तुम्ही वडीलधारी, मला सेवा करू द्या ना. तुमच्या बरोबर वनात येईन, तुमच्या सोबत सदा राहीन, आणि एके दिवशी तुम्हा संगतच देह ठेवीन. कुंती, माझ्या कुंती, आजवर बघ आपली ओळखच नव्हती. मी होते स्वतःच्याच दुःखामध्ये चूर, पण तू पाहवे तर सोडून दिले सुखालाही दूर. तुझ्यासारखी मनस्विनी मी अजून पाहिली नव्हती. कुंती, माझ्या कुंती, आजवर बघ आपली ओळखच नव्हती. मग कधी ठेवायचे प्रस्थान? आई, तू निघालीस की आहे हे केवळ दुःस्वप्न. अगं आई, तू जाऊन कसं चालेल? तू नव्हतीस केवळ आमची आई, तू तर आमचा पिता, त्राता आणि गुरुही. नको आई, जाऊ नकोस, जाऊ नकोस वनात. हवे तर मी स्वतः करतो वृद्ध पित्याला साथ. युधिष्ठिरा, अरे असले काही बोलला असता नकुल, सहदेव वा भीमही तर वाटले नसते मला नवल. त्यांची झेपच तेवढी. पण तू तर महापंडित, तुलाही पडावीत कोडी. अरे जरा विचार कर, आता माझे काय राहिले?
तुम्ही मोठे झालात, जन्मभराचे सार्थक झाले. राजमाता होऊन राजप्रासादात नव्हते तुला राहायचे वैभवात, तर मग का होती सुद्धा वनवासात? महाबाहो, तू झाला आहेस प्रेमाने अंध, म्हणून तुझ्या विवेकाची दारे झाली आहेत बंद. अरे अर्थ सोपा आहे, मुळीच नको संदेह. आजवर केवळ कर्तव्यासाठीच झिजवीत आले देह. माद्री गेली त्यांच्या सोबत, दोन प्रेतांना अग्नी दिला, त्याच क्षणी जळू लागले कर्तव्याची होऊन ज्वाला. ज्वाला आता विझत चालली, कर्तव्य पार पडले, आता केवळ मोक्षासाठीच माझे पाऊल अडले. मोक्ष मिळेल आता वडीलधाऱ्यांची करून सेवा, अखेरच्या ह्या कर्तव्यातच माझा शेवट व्हावा. काय बोलू कुंती, कुठल्या शब्दाने करू प्रशंसा? विष्णूंना सोबत मिळेल ही कधीच नव्हती आशा. तुला कुंती धन्यवाद, तू झालीस कृतकृत्य. तुझ्यासारखे फार थोडे जे जाणतात अंतिम सत्य. महाराज, करतो थोडे साहस आणि एक विनंती. चार तपे आपल्याच सेवेत गेली राजवाड्यात, आता आपला म्हणा आणि मलाही न्या अरण्यात. आपण अंध दोघी स्त्रिया, तेव्हा सेवेला चाकर हवा, म्हणून तरी येऊ द्या, मला सोबत येऊ द्या. येऊ दे का धर्मराजा याला आमच्या सभावी? योग्य वाटेल तसे करावे, माझी नको अनुमती. जा प्रतिहारी, तू देखील या राजवाड्यात श्रमलास होती. युधिष्ठिरा, काय माते? जाण्यापूर्वी एक सांगते ऐक. धाकट्या सहदेवाला पहिल्यापासूनच आहे माझा लळा. मी गेल्यावर आई वाचून तो होईल वेडा खोळा, तेव्हा त्यावर नकार अगाऊ चौघे मिळून सांभाळा. आणि माझा पोरका अनाथ कर्ण रणात पडला, माझ्या भित्र्या लाजेनेच रे त्याचा बळी घेतला. मी वाचवू शकले नाही त्याला असूनही आई, म्हणून निदान त्याच्या नावाने द्या दीन अनाथांना दाने, आणि द्या माझ्या पापांमधून मला मुक्ती. चिंता नको आई, आम्ही तुझ्या इच्छेबाहेर जाणार नाही. Subscribe now and press the bell icon. Never miss an update. झाली जाण्यापूर्वी त्याला माझी आठवण आहे, जणू मी इथे आलोच नाही. म्हणा धृतराष्ट्र नेहमी वागत आला असाच, घेत गेला माझा उपदेश दुसऱ्याच क्षणी, ठेवीत आला दूर मला, मिटून एखाद्या ग्रंथासारखा पाणी जीर्ण झालेल्या. मी खरंच आहे कोण, माणूस की केवळ ग्रंथच तत्वज्ञानाचा? धृतराष्ट्राचे राहू दे, पण गांधारी, युधिष्ठिर आणि कुंती, कुणाकुणालाच का माझी आठवण नव्हती? सारीच गेली निघून भर सागरात सोडून एकाकी जहाज किनाऱ्याला लागणाऱ्या दूरस्थ नौकांप्रमाणे.
का दासी पुत्र नाही कधीच वृद्ध होत नसतात का भावना त्याला जसे अश्रू नसतात माशाला. राजवैभव सोडास पण दासी पुत्र का लायक नाही वनवासाला. कुणी नसेल पण ती तिलाही का माझी आठवण राहिलीच नाही. विदुरा भाऊजी म्हटले नाहीस. नाही विदुरा, मी सोडते आहे एक एक उपचार. जसे वनात जाण्यासाठी मी उतरले देहावरचे अलंकार, वल्कलांचा चढून साज विधात्याच्या समीप आत जायचे ठरले, तशाच मनाच्या तोडून साखळ्या व्हायचे प्रामाणिक म्हणते तेव्हाच मनात येते केवळ धीरा पलीकडले नाते. तूच होतास माझा आधार, जीवावरचा भार तुझ्यावरच उतरून ठेवते. तूही सारे समजत आलास मुक्यानेस, पण तुझ्याही हृदयात माझ्या हाकेचे तत्पर उत्तर होते. जाऊ दे, जे तुझ्या माझ्या सदैव बसते अंतरात ते कशाला बसवू पहावे उगाच शब्दांच्या आकारात. पण एक सांगते विदुरा, अरण्यात कुंती चालली सोडून इथे हस्तिनापुरात हृदयाची एक पाकळी. कुंती धर्माची काढली समजूत कर्तव्याचे नाव घेऊन. पण तरीही विदुरा मन होते का सावीस राहून राहून. कुंती मी सदाच होतो तुझ्या बरोबर सावली सारखा, आताच का मग करतेस मला त्या सुखाला पारखा. निशंक राहत कुंती, मीही येतो तुम्हा सांगत. तू येतोस? होय कुंती, मीही येतो अरण्याच्या नव्या जगात. आपल्या सरत्या आयुष्यात ही आहे नव्या पर्वाची सुरुवात. शुभ समय कार्तिकी पौर्णिमेचा. सोडून संघ संसाराचा जाण्यापूर्वी वृद्ध राजा राणीचा उत्तरविधी होण्यापूर्वी अंध राजाला त्याच्या राणीने विनविले, अहो आपल्या हतपुत्रांचे आपण पाहिजे श्राद्ध केले. आपल्या हतपुत्रांचे आपण पाहिजे श्राद्ध केले. नाही गांधारी, तू म्हणतेस ते होणार नाही. का पण का गांधारी, तू इतकी विचारी मग आताच कुठे गेला विवेक? कशी पडली भूल बायपोटी, कसा करू मी अविचारी. अविचार? यात कुठला अविचार? अहो हा आपला धर्म, कर्तव्य पालन हाच सदाचार. स्वतःसाठी तुमच्यासाठी मी मागते आहे का काही? पण अहो आपले 100 पुत्र, आंधळ्या पितरांचे केवळ नेत्र. असोत कसेही पण धारा तीर्थी वीर मरणाने झाले पवित्र. त्यांच्या मरणाचे करावे स्मारक, त्यांचे जळून जावे पातक, आणि त्यांच्या आत्म्याला सद्गती मिळावी म्हणून त्यांची श्राद्धे करायलाच हवी. हाच तर आहे दैव दुर्विलास. मृताविषयीच्या कर्तव्याचा जगणाऱ्याला पडतो फास. चला धर्माची चाड नाही, स्वार्था वाचून विचार नाही. त्या माणसाला मृतांचेही कर्तव्य पाळता येणार नाही. ज्यांना श्राद्धही झाले अवघड, त्यांनी प्राणांचे ओझे अवजड करून टाकावे एकदा गंगारपण, म्हणजे दुसरेच देतील त्यांना तर्पण. आठवा आठवा भीष्म द्रोणांची कीर्ती, दुःशिलेचा पराक्रमी पती जयद्रथ, माझ्या जीवाचा ठेवा दुर्योधन, दुःशासने आठवा. यांना साधा श्राद्धाचा उपचार नाकारणे हा कुठला कुळाचार?
बुद्धी नासली, सुटला विवेक, तुम्ही उरला नाहीत मनुष्य प्राणी। अहो मृतांचे लचके तोडणाऱ्या गिधाडांचीच तुमची योनी। बोल गांधारी, मनाच्या अबोल टोचणीपेक्षा उघड उघड निंदा बरी। आपण दोघेच आहोत आता एकमेकांचे सांगाती, तेव्हा वार व्हायचे असतील तर होऊ दे तुझ्यासाठी। पण एक सांगतो ऐक, तर नको गैरसमज क्रोधावर। निर्वर्सला कर माझी मी पाळणार नाही कुळाचार, पण तुला कसे सांगू आज मी आहे लाचार। इतकी श्राद्धे सन्मानाने कशी करावी द्यावी दाने, ऊर फाटतो या विचाराने। गांधारी मी राजा होतो, पण आज आहे निर्धन निराधार। क्षमा करा नाथ, मी पापीण तुम्हाला टाकून बोलले। एकाच ध्यासा पोटी मनाला दुसरे विचार नशिवले। तुमचे खरे, आपण भिकारी होऊन पडलो पांडवादारी, तेव्हा कुठून आणावी आपण श्राद्धासाठी धान्य वस्त्र कंकण। राजा कास सचिंत, कुठला विचार आहे पोखरीत? तुमची शरीरे शुष्क झालेली, सारी काही असता निश्चल कुठली समस्या निर्माण झाली? काय सांगू विदुरा, आयुष्यच अपेशी। चारी दिशांना उभ्या दुर्दैवाच्या राशी, पेच पडला आहे असा विचित्र न्यावघड। उच्चारही ज्याचा करणे जाते आहे जड। कौरवांची आई म्हणते युद्धात ज्यांनी ठेवले प्राण, त्यांची श्राद्धे करून मगच करू वनाकडे प्रस्थान। योग्यच आहे राजा तुला जे गांधारीने सांगितले, शास्त्र नियम पाळायला हवेत, हे तर कर्तव्य पहिले। मला कर्तव्य समजते विदुरा, पण तुम्हाला कळत नाही माझी निर्धनता। कुठून आणू या सोपस्कारासाठी हवे तेवढे धन? आता का बांधवांवर करण्यासाठी संस्कार युधिष्ठिर नाही का होणार दाता? तेच जास्ते विदुरा, तेच काचते। युधिष्ठिरासमोर हात पसरायला मन अति लाजते। आजवर होतो आम्ही स्वामी पांडव असता याचक, आम्ही दिले त्यांना अर्धे राज्य खांडव प्रस्थाचे, पण आमचे औदार्य तिथेच नव्हते संपायचे। आम्ही दिला त्यांना वनवास, न मागता दिला अज्ञातवास, त्याने आणखी मागितले, पण आमचे दातृत्व थकले। आम्ही म्हटले मिळणार नाही भूमी सुईच्या आग्रा एवढी, आम्ही नाकारताच ते बागायचे थांबले। युद्ध आरंभून त्यांनी सारे हिसकावून घेतले, मग आता कोणत्या तोंडाने मागू आम्ही उरले सुरले? या मुठीत विदुरा राखून ठेवला आहे स्वाभिमान, मूठ उघडून तोही दवडला तर सांग काय शिल्लक राहिले? सांगा विदुरा, कर्तव्याहूनही स्वाभिमान का आहे मोठा? ठणकणाऱ्या 100 जखमांवर फुंकर घालावी या करता स्वाभिमान का आहे मोठा? कठीण प्रश्न विचारलास गांधारी, वर्माला हात घातलास। स्वाभिमान हा तर असतो काही जणांचा 6वा प्राण। निर्धन वृद्ध गलित गात्र अथवा सूतपुत्र दासीपुत्र यांना वाटते जग करते आहे आपलीच हेटाळणी, कारण मनात धुमसत असतो स्वाभिमानाचा वन्ही। त्यांच्या स्वाभिमानाचे मोल कसे करावे दुसऱ्या कोणी? पण माझे ऐक राजा, ठेवण्यापूर्वी महाप्रस्थान जसे उतरून ठेवतो मनुष्य देहामधले 5ही प्राण, तसाच वानप्रस्थाआधी विसर तुझा स्वाभिमान। गांधारी माई नको विकल्प, असा जातो धर्मराजाकडे आणि सांगतो पित्या समान धृतराष्ट्राने सोडला आहे कौरवांच्या श्राद्धांचा संकल्प। प्रतिहारी पहा दालनात आहे का धर्मराजाची स्वारी। यावेतात आपला निरोप पोचला। प्रतिहारीने आम्हाला साध्यंत वृत्तांत ऐकवला, ज्याच्या पाशी पांडवांनी केली वारंवार याचना, तोच कौरव राजा आज याचक होऊन यावा ना? तात मी म्हणत नाहीये अहंकाराने, पण मनाला खंत वाटते पाहून नियतीची रचना। थोरल्या राजांना तर मी सदा चालू आहे सांगत,
की आपले पुत्र समजा पाच आणि शत. आमच्या पित्याची जर असेल आज्ञा तर मृत बांधवांच्या मुक्तीसाठी विसरून भेदभाव हेवे दावे मुक्तपणे धन वेचावे हे आम्हालाही आहे संमत. महाराज, विदुरजींची इच्छा सांगितली चारही पांडव राजांना, तिघांना योग्य वाटली आपलीच कल्पना. मात्र भीमसेन बोल, थांबलास का बोल. कौरव राजांचे शब्द भीमसेनांना कळले, मात्र संतापाने आरक्त झाले त्यांचे गात्रन गात्र. स्वतःच्या शरीरातल्या विलक्षण वादळात सापडलेल्या वृक्षाप्रमाणे कापत आणि सागर तीरावरील गुहेत गुमावा लाटांचा आवाज तशी प्रचंड गर्जना करून भुजा थोपटून भीमसेन म्हणाले, तो वृद्ध आंधळा सदैव करून अनाचार आता पाळू म्हणतो आहे थोडाफार कुळाचार. तर त्याला सांगा पांडव नाहीत इतके निर्बुद्ध की स्वतःकडच्या धनानं करतील शत्रूचेही श्राद्ध. ज्यानं केली याद्य सेनेची विटंबना तो दुर्योधन, ज्याच्या अत्याचारी हाताने धरला केशकला पांचालीचा तो दुःशासन, आणि या दुष्टांना उन्मत्त नाचण्यासाठी त्यांच्या पायाखालच्या पापांच्या पायघड्या होणारे त्यांचे बंधू, त्या आंधळ्यांची संतती, तो अपशकुनी शकुनी, तो निर्लज्ज श्वान जयद्रथ, या साऱ्यांना काय म्हणून मिळावी कायम सद्गती. दान धर्म उपकार क्षमा ही समजतात आम्हालाही, पण अनाचार्यांच्या सेवेला आमची लक्ष्मी जात नाही. तात, भीमसेनाच्या हृदयातला संताप विझणार तरी कधी? कौरवांशी जडलेले त्याचे वैर्याचे नाते तुटणार कधी? तात, ह्याचे मनच कोते. सदाच ह्याच्या औदत्याने माझी मान खाली जाते. रागवू नका, मी करीन त्याचे सांत्वन, आणि पाहीन काय जमतंय ते देतो आश्वासन. ठीक आहे युधिष्ठिरा, मी नंतर येईन पुन्हा कधी. मात्र वाटले नव्हते येथे माझा शब्द पडेल खाली. मी राजाची समजूत घालीन वगळून कोप भीमाचा, कारण अंध राजा आता राहिला नाही पूर्वीचा. कळत नसेल भीमाला, पण माणसे फार बदलतात. लांडगे देखील नखे गळाली की आपोआप माणसाळतात. तो तर आहे माणूसच, एक दुःखी एकाकी वृद्ध, साऱ्या संपलेल्या आशांचे बांधत आहे श्राद्ध. पण मीही आधी बोलत नाही, त्याचाही मी तुमचाही दोघांनाही समजू पाही, पण कुणावरच सत्ता नाही. तेव्हा का उधळावे मी वांझोटे शब्द? रागावून निघालात? नाही, दुखावरी नाही. मी सेवक नियतीचा, जो घडते जे ते दुरून पाही. थांबा विदुरा, जे घडले ते कळे मलाही. क्षमा करा आम्हाला. भीमाच्या आज्ञ भाषणाला, युधिष्ठिराच्या असहाय्य बंधू प्रेमाला, जो विसरून गेला आपले सम्राटपद. युधिष्ठिरा विसरू नकोस, सांग भीमालाही, क्षुद्र रागलोभ राजा कधी मानत नाही. धर्मराजा हा नव्हे राजधर्म. आपता नाही करू लागावी याचना करण्यासाठी आपल्याच बांधवांचे श्राद्ध कर्म. सगळा सूड मरून गेला कुरुक्षेत्री, आता करा त्याची उत्तरक्रिया आणि सगळे मिळून द्या सद्गती मृत बांधवांना. जे वैरी तेच बांधव, ज्यांना वधिले त्यांचाच गौरव. ही करणी काळाची, त्याची चाल थांबू शकणार नाही अवघी शक्ती भीमाची. विदुरा, सांगा ज्येष्ठ राजांना आणि महाराणींना, म्हणावे कृपा करा, नका समजू ही याचना. जे गेले ते आमचेच होते, तुम्ही सुद्धा आमचीच आहात. या कुळीचे ज्येष्ठ पुरुष म्हणून आपणच करावे हे पुण्यकृत्य. हतवीरांना द्यावा मोक्ष, द्यावी विप्रांना दाने, त्यासाठी म्हणावे पांडवांची उघडी आहेत भांडारे. Thank you.
त्यानंतर हस्तिनापुरात उसळला महापूर दानाचा, श्राद्धे झाली हतवीरांची, त्यांच्या नावे ब्राह्मण, याचक, ऋत्विज यांना दिली अमौलिक दाने, भीष्म. Thanks for watching. Don't forget to like the video. And don't forget to subscribe. द्रोणिया ज्येष्ठांसाठी ऋषी मुनींना बोलविले सन्मानाने, घेऊन दाने सेवून षड्रस अवघे याचक तृप्त होऊन गेले, जणू प्रतिष्ठित राजमृतात्मे पुन्हा एकदा लोळून गेले राजवैभवात. वस्त्रे सोने अमूल्य रत्ने सुसज्ज हत्ती शुभ्र अश्व रथ शेते ग्रामे रूपवती स्त्रिया या साऱ्यांचीच झाली संतत वृष्टी 10 दिवस पर्यंत. थकून गेले घेणाऱ्यांचे हात. मी प्रतिहारी, राजाचा प्रतिहारी, या राजवाड्याला झपाटून करीत संचार गेले माझे आयुष्य हेतुहीन परिणाम शून्य. जसे एखादे अकारण अस्वस्थ पिशाच फिरत राहावे तिन्ही सांजेला पांढऱ्या निरुद्देश ढगाप्रमाणे, वस्ती बाहेरच्या उद्ध्वस्त पुष्करणीच्या काठाकाठाने कुणालाही न पछाडता. एक चमत्कार झाला आणि प्रतिहारीच्या जागी उभा राहिला एक जिवंत वृद्ध. हातातला दंड फेकून देऊन चालू लागला वाट अरण्याची. सोप्या भाषेत सांगायचे तर स्वामी जनांबरोबर अरण्याकडे निघाली वरात आमची देखील. पण त्याच वेळी घडली एक विलक्षण घटना. धृतराष्ट्राचा मार्ग रोखून उभी राहिली जनसेना. वाटले होते धृतराष्ट्राला की आपण आहोत पराभूत, आपले जगणे सोते आहे या नगरीला भारभूत. तेव्हाप्रमाणे अंगावरती अंधार पांघरून, पण त्याला द्यायला निरोप नगर जमले चारींकडून. एका बाजूस राजघराणे, पांचाली, सुभद्रा, चित्रंगदा उत्तरेच्या हातातले ताने, राजस्त्रिया, राजपुरुष, सेवक समोर जमले आबाल वृद्ध नागरिक. चकित राजा आला ब्रह्मान वेशी पाशी, त्याला द्यायला शेवटची मान वंदना. अश्रू ढाळी जमली प्रजा, त्यालाही नव्हते ठाऊ साऱ्यांच्या मनी दाटून आली ही प्रेमाची उर्मी कशी. बहुजन हो, माझ्या लाडक्या लेकरांनो, तुम्ही मला दिसत नाही पण तुमचा शब्द टाकीत आहे माझा अंधार उजळून. अस्ती दृष्टी तरी नसता दिसलात, कारण डोळ्यात पुन्हा पुन्हा येतात अश्रूपूर उसळून. अश्रू दुःखाचे तेच आनंदाचे, कारण आज या राजाचा जन्म तुम्ही सार्थ केलात त्याला आपला मानून. हा तुमचा शब्द
कायम राहील माझ्या कारण संपुटात, कारण मी आज तो प्रथमच ऐकला. इतके दिवस तुम्ही पाळले होते कठोर दुःखद मौन आपल्या राजा बरोबर. तुम्हाला वाटे राजा अन्यायी, त्याच्याच पायी होणार सर्वनाश राज्याचा. तुमचेही बरोबर, तुम्हाला भरोसा वाटणार ते कसा माझ्या अस्थिर स्वैर मुलांचा, ज्यांच्या हट्टाबाई लोभाबाई कापली गेली एक पिढी, 18 अक्षोहिणींचा पडला फडशा फक्त 18 दिवसात आणि झाला निर्वंश कित्येक नामवंत घराण्यांच. नका समजू, नका समजू मी ऐकले नाही त्या वृद्धांचे पुत्र शोक, पण मलाही त्या निपुत्रिकात करा जमा आणि माझ्या कुलकलंकी मुलाला शक्य असल्यास करा क्षमा. जे गेले ते परतणे कठीण, म्हणून झालो होतो दुःखाने दीन. पण आज तुम्ही येऊन भेटलात आणि वाटले की अपेक्षी असलो तरी मी एक भाग्यवान राजा आहे, ज्याच्यासाठी डोळ्यात अश्रूंचा नजराणा घेऊन उभी प्रजा आहे. मी राजा होतो पण मला अडवू नका. आता मी वनात जातो, हताश होऊन जात नाही. पाहतो नव्या ठिकाणी आयुष्याचा काही नवा अर्थ लागतो का न लागतो. कधी कधी आयुष्यात असा दिवस येतो ज्यावेळी जुने सारे पुसून टाकून माणूस दवा कोरा होतो. देऊन जातो आहे तुम्हाला सुरक्षित हाती लोकपाल चार बंधू सिंहासनी प्रत्यक्ष ब्रह्म्याची वस्ती. तुम्ही माझ्यावर प्रेम केले, मी तुम्हाला कष्ट दिले, पण आता एकच कृपा करा, विसरून जा जे काही घडले. तुम्हा आमामधून एकच पाणी सदा वाहत राहिले, पण आता विसरा मला, आता आपले वेगळे किनारे. म्हणून सांगतो अडवू नका, आता आम्हाला निरोप द्या रे, निरोप द्या रे, निरोप द्या रे. महाराज, सर्वांनी होऊन एकाग्र स्तब्ध ऐकून घेतले अंधराजाचे शब्द. नाहीतरी माणसांना आवडतेच अधूनमधून दाखवणे भक्ती. कुणास ठाऊक कुणाच्या मनात होती नव्हती राजावर प्रीती, पण एखाद्या वेळी सगळ्यांचीच मती होऊन जाते हळवी मऊ भिजलेली माती. मग तिथे काहीही रुजते, होते नवी नवी उपज, लोक चांगले वाईट असोत कसेही, पण अधून मधून हळवेपणाची त्यांना देखील असते गरज. कोण जाणे अंधराजाही खरे बोलला वा खोटे, होते केवळ नाटक की खरोखरच त्याचा जीव तुटे असो. पण खोटे तरी कसे म्हणावे, माणसे इतकी बदलतात, मनापासून खोटी वागतात, कधी काय बोलतील आपण कसे सांगावे. अहो राजालाही नसेल कदाचित मन स्वतःचे ठावे, किंवा तोही हळूहळू होतच होता वेगळा. अहो माणूस थोडाच सारखा राहतो अगदी सगळाच्या सगळा. तेही असो, तर आम्ही पाच वृद्ध जीव सोडून सारी ऐहिक सुखे निघालो परमात्म्याच्या समीप. भागीरथीच्या काठी थांबलो,
तिथून पुढे निघालो. कुरुक्षेत्रावरून आणखी पुढे जाण्यापूर्वी राजांनी यज्ञ केला आणि दिली अग्नीला आहुती. एक सुरक्षित जागा पाहून आश्रम केला वनात. रात्र पडली. दर्भशय्येवर अंध राजा राणी झोपली निवांत. दूर अंतरावर सेवक राहिला जागत होऊन शांत मनात. विदुरा, जीव शांत शांत झाला. संसाराच्या जंजाळातून आज खरीखुरी बाहेर पडले. या अरण्यात उघड्या आकाशाखाली अनंताच्या अंगणात बसल्यावर मनाला वाटले की मी माहेरी आले. खरेच कोणती, कित्येक वर्षांनी पाहिला तुझ्या मुखावर वेगळा तजेला. होती सदा थकलेली, कामाचा गाडा ओढताना दमून भागून गेलेली. आज वाटते कोणी तुझ्या खांद्यांवरचा भार उतरला, दिव्य अमृताचा शिडकाव तुझ्या अंगावरती केला. विदुरा, किती गूढ मोहक हे अरण्य. काळोखात झुलणारे, मंद मंद झुळकीवर पान पान हळणारे, किती युगांची असतील रहस्ये या झाडांना ठाऊ की? किती व्यथांचे पक्षी येऊन बसले असतील यांच्या अंकी. आणि या आकाशाची केवढी थोर असेल साधना. काळे ढग, पांढरा प्रकाश भोगूनही बदले ना. आम्ही जातो खचून कोपून, घेतो रंग हर्ष खेदाचा. तुझ्यासारख्या एखाद्याचा स्वभाव असतो आकाशाचा. माझ्यासारख्या भणंगाची कसली तुलना आकाशाशी. मानवी मन वासनामय, त्याच्या अंतरी नक्षत्र राशी. विदुरा, मी इतक्या वेळा अरण्यात आले पण वाटते की ते पहिल्यानेच पाहिले. आठवले की थडकी भरते. ते दिवस भीतीचे, रान तेव्हा वैरी होते, आता झाले प्रीतीचे. तू कोणती मोकळी होतीस निदान झुंजायला दुःखाशी. काही माणसे लढत असतात स्वतःहून स्वतःशी. जगणे हेच व्रत असते अशा दुर्दैवी जीवांचे. झाला किती अन्याय तरी ओठ मिटलेले असतात त्यांचे. विदुरा, बोल ना, बोलून टाक दुःख स्वतःचे. मला नाही दुःखच कोणती. तुझ्याप्रमाणे सर्वांना का देतो ईश्वर इच्छित वरदान दुःखाचे. हसण्यावारी नेऊ नकोस, दुखे पांघरून घेऊ नकोस. आहे ठाऊक तुझे दुःख नाही सामान्य आमच्यासारखे, ते आहे गूढ नभासारखे, काळ्या दाट अरण्यासारखे. पण तरीही विदुरा बोलावे, आपतांकडेही का राहावे मुके. नाही कोणती, मी नाही अस्वस्थ. मी तर आहे केवळ व्रतस्थ. दासी पुत्र म्हणून गमावले बरेच, पण नव्हते कारण एवढेच माझ्या दुःखाचे अंतस्थ. जग म्हणे विदुर शांत स्थितप्रज्ञ विचारी, मुखोट्याच्या मागे होता एक हताश भिक्षेकरी. तत्ववेत्ते प्रेमात पडतात स्वतःच्याच तत्वांच्या, आणि उगाच आशा ठेवतात जग मागे जाईल त्यांच्या. जग असते जिथल्या तिथेच. मग केवळ समाधान कधीतरी कोणीतरी ऐकत असेल तत्वज्ञान. तत्वे असतात मोठी कठीण, कोण त्यांचे करणार पालन. त्यांच्या वाचून महात्म्यांना परंतु नसते वेगळे जीवन. तूच सांग, धृतराष्ट्राला नव्हता काय मी उपदेश केला? त्याने देखील असेल स्वार्थ तेव्हाच ऐकून घेतला. गरज असेल तेव्हा बोलवले, नसेल तेव्हा हाकलून लावले. पुन्हा कधी प्रसंग येतात सभेतही आसन मांडले. समजत नव्हते असे नाही मला त्याचे नाटकी वागणे.
पण असहाय्य होतो मीही टाकले नाही तिकडे. सबस्क्राइब नाउ अँड प्रेस द बेल आयकन, नेव्हर मिस अन अपडेट. तिकडे जाणे तो होताच भिक्षा घालीत मला माझ्या महिम्याची. पंडिताला गरज असतेस दीक्षा कोणाला देण्याची. वाटत आली कायम भीती आपली गरज राहणार नाही. जग जाईल विसरून जिण्याला काहीच अर्थ उरणार नाही. महात्म्यांना जग विसरले असे कुठे आहे झालेले. जगासाठी देह जिजवलास म्हणजे निश्चित काय केले. सदाचाराचे टेंभे नाचवले आणि स्त्रीवर अत्याचार भर सभेत पाहिला आम्ही. होऊन असहाय्याला आचार. शिष्टाईला हजर होतो पण थांबू शकलो नाही युद्ध. सारा संहार पाहत राहिलो होऊन नुसते हतबुद्ध. सारे काही समजत असता ओढली डोळ्यांवर झापडे. व्रतस्थांना हालचालीचे असते सदा वावडे. लोक म्हणत देव माणूस, पण देव काही असा नसतो. तो सुदर्शन हाती घेऊन रथ जगाचा ओढतो. मी केवळ एक निष्क्रिय संत. माझ्यासारख्यांचे दुःख अनंत. महात्मे उभारतात तत्वज्ञान सुखाचे दुःखाचे, पण ते स्वतःच असतात दुःख मानव जातीचे. पुरे विदुरा पुरे ना. नाही ऐकव तुझी आत्मनिर्भत्सना. अरे असे कसे म्हणतोस कुणासाठी नाही जटलास. निदान माझ्यासाठी तरी तूच नेहमी खपत आलास. नशील सांगितलीस कृष्णाप्रमाणे तू संकटात युक्ती. पण माझ्या श्रमामागची तूच होतास शक्ती. कोण जाणे कशासाठी करते आहेस हा सन्मान. कदाचित दयेपोटी किंवा करायला समाधान. विदुरा तुला समजव तरी कसे. धर्मराजा तर मानतो तुला प्रत्यक्ष पित्या समान. मी कधीच नव्हते एकटी अबला अनाथ. विदुरा तूच होतास या सरितेचा दुसरा काठ. सुखदुःखे सांगता सांगता रात्र गेली सरून. पूर्व दिशा कधी उजळली आले नाही कळून. अंधराजाने जागे होताच आरंभली सूर्य देवतेची उपासना. दैवाची ही विसंगती मांडावी तिमिराने तेजाची साधना. कुंती आज नवी पहाट झाली. प्रासादाच्या भिंतींमध्ये बंदिवान असलेला जीव आज मोकळा झाला. एका क्षणात अर्भक बनून मन तातांच्या घरी गेले. नाचू लागले पुष्करणीवर पावसात सूर्य किरणांच्या आनंद उधळीत दोन्ही बाळ मोठींनी. ते प्रकाशाचे बालपण गेले होते साफ विसरून. पण काय सांगू, गांधारातल्या त्या सुखाची सळ परत आली.
कुंती, आज नवी पहाट झाली. साऱ्यांनाच वाटतंय कालपर्यंतचे काळे स्वप्न खोटे. माणसांच्या जगातून बाहेर पडून आज आपण उभे आहोत परमात्म्याच्या पायरीवर. या पुढचा मार्ग नाही काळोखाचा पापाचा, तो तर आहे अरुणाच्या अश्वांच्या टापांचा. का कुंती, सूर्याकडे पाहताना नजर दिपून लावली का? काय सांगू विदुरा, ते वेद घेतानाही आभाळाचा सुटत नाही मातीशी नाते. आता मन झाले निसंग, पण तरीही सूर्यबिंब पाहताना संकोचते. जन्मभराची लाजच भोवली, पण निदान युद्धाच्या वेळी सूतपुत्र जर सूर्यपुत्र ठरता तर आज तो पांडवांबरोबर सम्राट म्हणून जगता. कुंती क्षमा करा, क्षमा करा मला ती घेई. ज्याचा उच्चार करायचा नाही ते बोलून नको त्या आठवणी दिल्या सर्वांनाच ह्या मंगल क्षणी. क्षमा करा मला, क्षमा करा. कुंती मागे पाहू नकोस, मनातली काढून सारी किलमिशे अरण्यासारखी शांत झाल्याखेरीज राहू नकोस. निर्भय हो, निसंकोच पहा सूर्यबिंबाकडे. एकाच ईश्वरी मायेचे सूर्य अरण्यने आपण सारे यांच्या भोवती आहे कडे. गांधारी तूही विसर होतीस कौरवांची आई, विसर जग काळोखाचे प्रकाशाकडे पाही. काय म्हणाला विदुर भाऊजी, काय म्हणाला? तू ऐकलेस गांधारी, नीट समजले तुला. तुझ्या नेत्रांना पुन्हा प्रकाश पाहू दे गांधारी, डोळ्यांवरची पट्टी सोडून दे. नाही, ही सूचना अविचाराची. डोळ्यावरची पट्टी मी नाही सोडायची. गांधारी माई ऐका विदुरांचे, सोडा ती पट्टी. ते जग होते राजकारणाचे, कारस्थानाचे, स्वार्थाचे, संहाराचे. उत्तम केले ठेवले दूर, दृष्टीपासून रक्ताचे पूर. नाहीतर तुम्हा पाहावे लागते माणसांचे राक्षस होतात कसे ते. जेव्हा आप्तांच्या प्रेतांना रणभूमी पुरे ना, तेव्हा तुम्हा दोघांचा सर्वांना वाटला हे बा, कारण तुम्हाला पाहावी लागली नाही माणसांची दैना. त्या माणसांच्या दुनियेत योग्यच होते अंधत्व, पण आता तुम्हा समोर उभे आहे परमतत्व. त्याच्या समोर नको हट्ट, त्याच्या समोर नको भीती, नको अडसर उजेडाला. गांधारी माई सोडा ती पट्टी. कुंती कुंती, मला काही कळत नाही अर्थ तुमच्या शब्दांचा, नीट आठवत सुद्धा नाही हेतू माझ्या हट्टाचा. हस्तिनापुरी आले तेव्हा कळले माझे अंधपती, पतिव्रतेने पतीप्रमाणे व्हावे दुसरी नाही गती. मला नव्हते कळत तेव्हा पातिव्रत्य काय असते, हौस मौज करण्याचेच त्यातून कोवळे वय होते. मी केली हौस त्यागाची, कैफ सतीत्वाचा आला. कळले मला काय केले तोवर फार उशीर झाला. आदर्शाचा विषय झाले माझे अंधत्व हे तुम्हीन. अंध होणे सोपे होते, आदर्श मोडणे फार कठीण. भीष्म प्रतिज्ञा करणे सोपे, पाळणे त्याहून अधिक खडतर, पण मोडणे भीष्मांनाही होते अशक्य मोठे दुस्तर. तरी कदाचित धीर करून मी सोडली असती पट्टी, जर मला म्हणाले असते माझे पती जिव्हाळ्या पोटी. माझ्यासाठी तूही बुडावेस काळोखाच्या समुद्रात, हे नवे पातिव्रत्य गांधारी हा आत्मघात. एवढे नुसते राजांकडून म्हटले गेले असते फक्त, तरीही माझ्या प्रतिज्ञेतून मी झाले असते तेव्हाच मुक्त. पण ते राहिले कायम मुकी, खेळून माझी आंधळी साथ, आणि माझ्या दृष्टी पुढचा अंधार झाला अधिकच दाट. गांधारी हे काय बोलतेस? आजवर यातले कधीच काही मला समजून दिले नव्हतेस.
पण तुझे अंधत्व मला खुपावे कसे? तुझ्या डोळ्यावरची पट्टी जर मला दिसतच नसे, मात्र जाणवे गरज आधाराची. हाती घेऊन माझा हात चालायची स्मरण मला तुमच्या पावलावरून कळते वाट. मी सुखावून जात असे तू होतीस विसरून, म्हणून असं मी तुला दृष्टीत शंका येत्या दारून वाटले असते. हिच्या नजरेत असेल का काही पाप? हिचे कटाक्ष माझ्या नकळत करतात कोणाशी वार्तालाप. तू होतीस अगदी अबोल याची मात्र खंत वाटे. शंका येई या मौनामध्येच न फुटलेला हुंका दाटे. आणि कधी कधी असेही पटे की पाहत असती डोळ्या नीत झाली असती आंधळ्याची काठी. पण ही आहे दुराग्रही. काही कसे ना, दोन अंधांचा संसार व्हायचा राहिला नाही. तुला दृष्टी द्यावी याचा धीर मलाही झाला नाही. इतरांसारखे मीही मानले, पत्नीला का पती वाचून वेगळे असते सुख दुःख, ती सावली त्याची बोलून चालून. आता कळते, कळत नकळत माझ्या हातून घडले काय. भलत्या भरीस तुला वाढले क्षमा कर मी धरतो पाय. पण आता अपमान विसर, सारी खंत टाक गिळून विदूर सांगतो त्याचे ऐक पट्टी काढ डोळ्यावरून. महाराज, का भलते बोलून लाजवता या दासीला? काय साधणार पट्टी सोडून आता दृष्टी कशाला? मला पाहायचे होते पुत्र, मला पाहायची होती दुःशिला, मला पाहायची होती राजसभा सगळा जमलेला कौरव मेळा. पाहायचे होते डोळे भरून त्यातले काही उरले नाही. नसता मोडला मी तुमचा शब्द तरीही, नसती मोडली भाऊजींची आज्ञा. पण आता मन खाबरते, प्रकाश पाहण्याची नाही प्राज्ञा. नव्या सवयी नवे अर्थ कुठून लावू आयुष्याला? डोळे उघडून जग बघायला भाऊजी भलताच उशीर झाला. गांधारी माई, शपथ तुम्हाला राजांची, आता ही का पुरवायची नाही तुम्हाला इच्छा त्यांची? कुंती, पूर्व दिशेला वळवून मुख, हा जोड सूर्यबिंबाला. अरण्य आहे करी साजरा दृष्टी लाभाचा तुझा सोहळा. दिवसाचा प्रकाश तिला सहन झाला नाही. पट्टी सोडल्यानंतर गांधारी पूर्वीची राहिली नाही. काळोखात केवळ सवयीने येत असे तिला वावरता, पण प्रकाशात चाचपडताना तोल येईना सावरता. पण तरीही हळूहळू ती रुळेल. अहो, नवा अर्थ शिकण्यासाठी कुणालाही लागतो वेळ. Subscribe now and press the bell icon. Never miss an update. Vidurji, ektes nighalat aswasthpane aparatri. Soptila yeila sevak asudyavi khatri. Nako pratihari, thaklas mozun praharanchi paule. Jata jaunis ya aranyat kuni sevak nahi kunacha. Shivay sobat ahe वाऱ्यांची ताऱ्यांची विचारांची, अवकाशात भरलेल्या ईश्वरी उद्गारांची. जा तू थकलास, नको करूस चिंता साऱ्यांची. शांत निशब्द झाले अरण्य. माझेच मन मग का भटकते विषण्ण? स्वतःच निर्माण केलेल्या अरण्यातून जटिल विचारांच्या.
ध्वनी कोण असा? कोण ऐकते विदुराला हसते? कोण ऐकते? मी युयुत्सूचे पिशाच, मला उगाचच हसू येते. तुम्ही मला घाबरणार नाही. मृताला घाबरून थोडेच यमधर्माचे भागते. युयुत्सू, तू केलास आत्मघात, म्हणून नाही मिळाली तुला इतरांप्रमाणे सद्गती. बरे झाले चुकली त्यांची स्वर्गामध्ये संगती. मी आता फिरतो मजेत, मला मोक्षाची नाही क्षिती. पण आत्मघातानंतर तरी मिळाले का तुला शांती? शांती वाटले ती असेल केवळ तुमच्या कल्पनेतील एक स्थिती. तसे म्हटले तर माझ्याही हृदयात आहे एक ठणकणारी वेदना, बहुधा झालेली शस्त्राच्या आघाताने. याचा अर्थ सगळे प्रश्न सुटत नाहीत मरणाने. फक्त थोडे पाहता येते जरा दुरून जगण्याकडे. होते थोडी करमणूक आणि हसू लोटते फार. शांतीसाठी दंड खुपसणे छातीत, होता निव्वळ भ्रम. पण वाटते जिवंत असणे हाही आहे वेडाचार. काय हो विदुर, तुम्हाला तरी मिळाली का शांती या अरण्यात? हसू नकोस, माझे प्रश्न मलाच पुन्हा विचारू नकोस. रागावलात? छे, तुम्ही कसे चिडाल? तुम्ही तर स्थितप्रज्ञ संयमी. पण नेहमी तुमच्या शंका विचारीत आलो तुम्हालाच मी. पण माझ्या या प्रश्नाचे द्या उत्तर. झालात का खरे शांत येऊन अरण्यात या? झालो का खरे शांत अरण्यामध्ये येऊन या? इथल्या शांतीतच आहे वास हिंस्र श्वापदांचा, आकाशगामी वृक्षांनाही विळखा विषारी वेलींचा. मी ज्ञानी अन तत्ववेत्ता देतो सर्वांना शांतीपाठ. माझ्याही मनामध्ये मग का चालत असते युद्ध विराट? माजत असते बंड कधी कधी दडपलेल्या आशांचे. कधी जमून येतात कल्लोळ जीभ छाटलेल्या भाषांचे. एकदा पहाटे स्वप्नामध्ये पाहिले मी स्वतःलाच सिंहासनावर बसलेले. किरीटधारी, तुच्छ हास्य फेकताना उपदेश करणाऱ्या दीन धृतराष्ट्राच्या तोंडावर घाबरलो मी पाहून स्वतःची ती प्रतिकृती. कशी जाणार मनामध्ये माझ्या गाडलेली भीती? बस विसरून गेलात सारा परमार्थ. सांगत आलात तो जीवनाचा अर्थ. आयुष्य करावे धर्मात व्यतीत, बोलावे सत्य पाळावी रीत. कुणाची हिंसा करू नये, कधी वागू नये विपरीत. अहो इतर दीक्षा ऐकेल त्याला देण्यासाठी. पण सगळे ज्याला म्हणतात ती वेडपट गोष्ट त्याहून मोठी. कुणी कुणाला काय सांगावे जगणे म्हणजे काय विदुरा? जन्मापासून मरणापर्यंत फक्त आहे ती एक यात्रा. जन्मापासून मरणापर्यंत फक्त आहे ती एक यात्रा. युत्सू, युत्सू, युत्सू तू गेलास कुठे? युत्सू, खरेच का ते आले होते युत्सूचे पिशाच? की प्रतिबिंब अशांतीचे मनामधल्या माझ्यास? बरे झाले, बरे झाले, माझा देखील झाला भ्रमनिरास. आता नको शांतीचे पाठ जिभेला व्यर्थ सायास. तिने आता केवळ घ्यावा ईश्वर नामाचा ध्यास. गोविंद गोविंद देवकी नंदन, श्रीकृष्ण श्रीरंग गोपाल कृष्ण, तू परमेश्वर परमात्मा, तू तू अजरामर शाश्वत तू. अभय द्या महाराज, महाराज, महाराज अभय द्या, नाहीतर माझे राहणार नाहीत प्राण आता कुडीत या. काय झाले आधी सांग, दिसतोस कोणी भिल्ल व्याध? तुझ्या हातून का घडले पाप? बोल लवकर, कुणी दिला का तुला एखादा भयंकर शाप? नाही महाराज, मला याचा उच्चार देखील करवत नाही. अशी दारुण घटना
आजवर घडलेलीही माहीत नाहीतर यापूर्वी झाली असती धरणी दुभंग, पडला असता रक्ताचा पाऊस, आता होईल केव्हा प्रलय मला सांगता येत नाही. पण महाराज जे घडले त्याची भीती माझ्या मनामधून जात नाही. तिथूनच आला तो मनुष्य धावत, दिसायला तरी दिसतोय रासवट, करील काही इजा तो विदुरजीना. अरे हा तर पडला आहे गमावून संवेदना. उठ उठ उठ, सावध हो सावध हो. सांगतोस ना सारे, दिले तुला अभय असो तुझा वृत्तांत किती भीषण, नाही लोटणार तुला दूर, होईल ते करू तुझ्यासाठी. मी व्याध जरा नावाचा शिकार करूनच भरतो पोट माझेनी बायका मुलांचे, पण या शिकारी पोटी आज सुख गेले जन्माचे. केलीस तरी कसली शिकार, क्रीडा मग्न पशूची, सर्पिणीच्या शिशूंची, कि मारलास एखादा ब्रह्मराक्षस ठार. नाही महाराज, या हत्यानून लक्षपटीने दारून घडले पाप हातून, असेल तुम्हा शक्य तर क्षमा करा मला. मी मृग या करिता करिता या हातांनी प्रभू दिला. काय काय म्हणालास? होय महाराज, मी प्रत्यक्ष भगवान श्री कृष्णाचा करून शरसंधान अजाणता हो घेतला प्राण. श्रीकृष्ण तू परमतत्व भगवंत, तू अमर सनातन शाश्वत श्रीकृष्ण. वाटलेस माझे पाप ऐकून जाईल कुणी भान हरपून, सगळेच टाळतील आता मला महापापी म्हणून. यापेक्षा गेला असता माझाच प्राण, तर पापाचा धनी झालो नसतो निदान. माझा वंश उठला नसता जगामधून. पण मी सांगतो शपथ घेऊन, मला नव्हती मुळीच कल्पना. प्रभूचा अरक्त तळपाय समजून मृगाची गोंडस काय, मी मारला ती एकच झाला चीत कार अत्यंत गंभीर. मी भ्यालो म्हटले समजून पशु, मानवी वधाचे आपण केले कृत्य. पण जवळ जाऊन पाहिले त्या भयंकर क्षण दिसले मला, कि मी केवळ मनुष्यवधीला नव्हता, ती तर होती परमेश्वराची सत्ता. जा व्याधा, तुला नाही होणार ईश्वरी कोपाची बाधा. अरे तू त्याला वधिलेस अभावितपणे, आणि तोही विलीन झाला पंचत्वात अत्यंत मानवीपणे. त्यानेच तुला नेमले होते स्वतःचा शिकारी, केवळ आज्ञेचा सेवक तू नवेस दुराचारी. नसती त्याची इच्छा तर तो नसता मारला गेला तुझ्या हातून दकळत. आजवर ज्यांनी जाणून बुजून त्याच्या वधाचे प्रयत्न केले, त्यांनाही त्याचा मृत्यू अशक्यच राहिला. तेव्हा ही समजून त्याचीच इच्छा मनातून काढून टाक. किंतु तुझ्या अकल्पित पापाचा त्याच्यावर टाकून भार निर्धास्तपणे जा तू. मला कळत नाही माऊली सांगतेस त्यातले काय, पण मनावर फुंकर घातलीस, पुसलेस माझे पाप. माझी सेवा घ्यायची होती तर मग का मागितला त्याने मृत्यू?
पण मी एक शूद्र जंतू कसा समजू ईश्वरी हे तू? कळत नाही जे घडले त्याचा अर्थ काय लावावा, प्रायश्चित्त कसले घ्यावे, मुख कुठे लपवावे? ईश्वराने केली माझी थट्टा क्रूर भयकारी, शिकार करी नियती ज्याची, असा शिकारी कोणीच का नाही काही बोलत? विदुरा मलाही शांतता नाही सहन होत. गांधारी तुझेही का गेले शब्द हरवून? काय बोलू, मीच ठरले त्याच्या मरणाला कारण. रासादात तो आला माझे करायला सांत्वन, तेव्हा पुत्र शोकाने मी झाले होते बेभान. रागाच्या भरात मी त्याला दिला शाप, म्हटले कृष्णा मनात आणतास तर तूच थांबू शकतास हा सर्वनाश. भगवंताने का करू नये नियतीला प्रतिकार? म्हणून तुला मृत्यू येईल निंद्य अगौरव करीत असता वनामध्ये संचार. तो होता परमेश्वर, त्याने थांबवला नाहीच संहार, पण अगदी मुकाट्याने केला शापाचाही स्वीकार. सगळ्या जगाचे असून ज्ञान तो इतके का समजू शकत नव्हता की ही आहे एक बुद्धिभ्रष्ट माता? बोलून बसली मनात नसता ते मानू नये खरे, घेऊ नये मनावर आणि तिच्याही दुखऱ्या काळजावर ठेवू नये निखारा जळता. माझ्या मुलांसारखाच मला तो का कुणी परका होता? मग एखाद्या हट्टी मुलासारखी काही शिक्षा भोगली त्याने स्वतः. मला पुन्हा एकदा व्हावा पुत्रशोक यासाठी, नाहीतर मी एक सामान्य स्त्री, नाही तपस्साधना नाही पुण्य गाठी, मग का करावा त्याने माझा शाप करा? विदुरा तू तरी शांत कर या शोकाकुल गांधारीला. विदुरा तू बोलत का नाहीस? विदुरा विदुरा सारे शब्द संपून गेले, त्यातले अर्थ सांडून गेले. परमात्म्याने ज्या क्षणी मनुष्याला फसवले, ज्याने दाखवले विश्वरूप आणि गीता सांगितली, त्या परमेश्वराने घेऊन मानवी शाप आपल्या भाली भोगले. वन्य पशुचे मरण आणि मानवाची थट्टा केली, ठरवले त्याने एकंदर मानवी जीवन हास्यास्पद आणि उडवली माझ्यासारख्यांच्या डोळ्यांवरची झापड. गांधारी परी माझी ही तत्वज्ञानाची पट्टी सुटली. वेडा प्रकाश बघता बघता नजरेलाही भोवळ आली. आता संपले माझे भाष्य, कारण पटले निरुद्देश आयुष्य. युत्सुचे पिशाचे देऊन गेले होते हीच संथा. जीवन म्हणजे काहीच नाही, ती तर केवळ धृतराष्ट्रा. जन्मापासून मरणापर्यंत आहे एक यात्रा, जन्मापासून मरणापर्यंत आहे एक यात्रा. कुंती काय झाले? कृष्ण गेला म्हणून विदुराला झाला आहे का भ्रम? असेलही, मीच एकटी समजते त्याचा मृत्यू निसर्गक्रम. कृष्ण माझा कोण होता शब्दात सांगता येत नाही. मला एवढेच ठाऊक होते कृष्णा वाचून जीवन नाही,
मला कळत नाही कृष्ण कसा पावेल मृत्यू. कृष्ण आहे दिवस रात्र, कृष्ण आहे सहा ऋतू. हे अरण्य कृष्ण आहे, हे आकाश कृष्ण आहे, मी तुम्ही तो व्याधही साऱ्यांमध्ये कृष्ण राहे. कृष्ण आहे मोठा नाटकी मायावी निबिलंदर. मरणाचे ही नाटक करून मजा पाहिल एकंदर. पण मी अशी फसणार नाही, कारण माझ्या हृदयात मिसळलेला कृष्ण परमात्मा चालतो धरून माझा हात. माझा झाला अंत तरी त्याला मृत्यू येणार नाही. परमात्म्याची एकच स्थिती, लय त्याला ठाऊक नाही, लय त्याला ठाऊक नाही. त्यापासून पुन्हा एकदा आरण्यकांचा बदलला जीवनक्रम. वाटले होते कधीच नाही आता येथे बदलणार काही, तरी देखील सारे सतत बदलते. हाच तर नियम, विदुर झाला कायम अबोल, विसरून फिरे स्वतःचा तोल. निराधार धृतराष्ट्राचाही सुटू लागला संयम. गांधारी तर मिळाल्यापासून दृष्टी भांबवल्यासारखी वावरत होती. एकट्या कुंतीने तरी किती ठेवावी मनशांती कायम. अखेरीस तिने माझ्याजवळ निरोप पाठवला धर्मराजांना. एकदा एकदा शेवटचे पाहून जावे आपले आप्त स्वकीयांना. म्हटले होते नका येऊ वरण्यामध्ये लोभ ठेवून, पण आता संपला धीर, दिसू लागले दुसरे तीर. तेव्हा एकदा येऊन जावे आम्हास भेटून. कुंतीमाईचा हा निरोप मी पोचवला पांडव राजांना. तेव्हा अरण्यही लागले होते बदलू, संपून गेला होता सोनेरी हेमंत, आणि लागले होते पान पान गळू. लागले होते पान पान गळू, वेळ होती मावळतीची, प्रहर होता उतरता, पश्चिमेवर सूर्याचाही प्रकाश होता किंचित करता. युधिष्ठिराने रथ लांब उभा केला, बरोबरचा सैनिकांचा स्तुती पाठकांचा आणि ब्राह्मणांचाही होळका राहिला दूर रथापाशीच. Subscribe now and press the bell icon. Never miss an update. अरण्यातून वाट काढीत एकटाच युधिष्ठिर निघाला विदुराला भेटायला. कोण? मी युधिष्ठिर, विदुरांना भेटायला. थांब 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 युधिष्ठिर, एक ऐक. विदुर नाही आता पूर्वीचा, झाला आहे भ्रमिष्ठ खिन्न, त्याची हरवली आहे वाचक. म्हणता तरी काय महाराज, सत्य आहे जरी तो वाटला खेळ कल्पनेचा. या अवस्थेत पाहून त्या महात्म्याला क्लेश होतील तुला, कारण तू ओळखतोस एका संयमी स्थित प्रज्ञाला. आज जर का तू पाहशील त्याला तर तुला दिसेल एक स्मृतीभ्रष्ट बुद्धिनष्ट मुका, ज्याला जगाचे राहू दे वस्त्राचेही भान नाही अंगावरच्या. वारा पिऊन काढतो अखेरचे दिवस, धुळीत लोळून अथवा घोर अरण्यात फिरून एखाद्या आसन्न मरण जखमी श्वापदाप्रमाणे. त्याची ही अवस्था का झाली कळे ना. सत्वशील साधूची नियतीने केलेली विटंबना कशी भाषील, म्हणून म्हणतो जाऊ नकोस त्या दिशेला, ही वेळ नाही भेटण्याची त्याला.
का युधिष्ठिरा चाललास परत? नाही का भेटायचे तुला त्या भ्रमिष्ठालाही? अरे माणूस म्हणजे का केवळ एकच निश्चल चित्र आणि नवे दुसरे काही? विदुर म्हणजे का केवळ स्थितप्रज्ञ? मग हा कोण दुसरा असंबद्ध? कुणाला माहीत तो खरा की हा खरा? कुणाला दिसतो मुखवट्या मागचा चेहरा? पण तू ठेवावीस केवळ पायांवर दृष्टी आणि करावेस वंदन. कुणास ठोक, कदाचित तुझ्यासाठी ते थांबले असतील प्राण आणून कंठी. अपसमज नको आई, कसेही असले विदूर तरी मी भेटल्याशिवाय राहणार नाही. क्षणभर बसला चटका ऐकून त्यांचे वृत्त, पण येते जीवावरचे संकट तेव्हा गोळा करून सारा धीर माणूस जातो यमधर्माला सामोरा. तेच साहस करून जाईन मी विदुरांकडे. होईल पुनर्जन्म माझा आज एका नव्या अनुभवाने. कुठे चाललात तात? अहो ऐकलीत का हाक? मी आहे तुमचा युधिष्ठिर. माझ्यासाठी नाही का थांबणार तात? तात तात तुम्ही म्हणत होतात की आपल्या दोघांमध्ये ममतेचा वाहत असतो एक स्रोत, तो का आटला आता? तात 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 निघालात कुठे? आजवरचे तुमचे दर्शन अगदीच का हो खोटे? अरण्य का माणूस की शोषते? की झाला तुम्हा साक्षात्कार कुठल्या अंतिम तत्वाचा? आता तुम्हीच करा उलगडा तुमच्या या रहस्याचा. तात तात आता अंत नका पाहू युधिष्ठिराचा. निदान एका हाकेसाठी मुक्त करा वाचा. तात ता जवळ घ्या निदान एवढा हट्ट पूर्व पुत्राचा. हे पुत्रा माझी गात्रे तुला घे धर्म पालनासाठी. हे पुत्रा माझी इंद्रिये तुला घे तपस्साधनेसाठी. हे पुत्रा माझे बल तुला घे कर्तव्यपूर्तीसाठी. हे पुत्रा माझे प्राण तुला घे जीवित साफल्यासाठी. हे पुत्रा जो मी होतो तोच तू आहे. क्षार जसे पाण्यात मिसळते तद्वत माझे आत्मतेज तुझ्यात मिसळले आहे. अथवा किरण जसे तेजापासून तसा मी तुझ्यापासून अभिन्न आहे. तुझे आत्मज्ञान आणि सत्वगुण होत वर्धिष्णू, मीच तू आहेस,
तू माझाच आहेस, आपण दोघेही आहोत एकाच ब्रह्माचा आविष्कार. युधिष्ठिरा, काय झाले? भेटले का विदुर तुला? होय माते, मी त्यांना अखेरचे पाहिले. त्यांनी माझे नावही नाही घेतले, पण माझी आहे खात्री त्यांनी मला ओळखले. नुसतेच ओळखले नाही तर अखेरचे नी कायमचे आपले मानले. मला आपल्या तेजाचे, ज्ञानाचे, सत्वाचे दान केले आणि ते पंचत्वात मिसळून गेले. पण गेले तरी कसे म्हणावे, ते तर माझ्यातच आले, माझ्यातच मिसळले. अखेरचे नी कायमचे त्यांनी मला आपले म्हटले. विदुराचा अंत झाला? कोण म्हणाले विदुराचा अंत झाला? खरेच काय विदुराचा अंत झाला? कुठे वाट चुकलो आपण या माणसे खाणाऱ्या अरण्यात? भगवंताच्या पाठोपाठ विदुराचाही देहांत यात. पुत्र गेले तेव्हा झालो आपण दोघेही निपुत्री, पण बंधू गेला पाठचा आणि मासे गेले मायतात. महाराज शोक आवरा, कारण विदुरच गेलेत सांगून. सारा आनंद सारा शोक राहावे या अरण्यात विसरून, जगण्याचे करावे केवळ कर्तव्य सोडून सारी आसक्ती. कारण व्यथा हेच असते जगण्याचे बंधन. जेव्हा जगण्याची होती इच्छा तेव्हा मीच मागत होते व्यथेची भीक भगवंताकडे. कारण व्यथा आहे तोवर आहे जगणे, आणि जगणे म्हणजे एक सुंदर व्यथा. पण या अरण्यात जगणे म्हणजे केवळ मृत्यूची वाट पाहणे. अश्रूंना नाही इथे थारा, इथे नाही कुणी आपला कुणी परका. आपण सारेच अंश या अरण्याचेच, या वृक्षांसारखे, या पाषाणांसारखे. आपल्यालाही भावेत सारे हर्ष खेत पारखे. नाही कुणी विसरले पाहिजे म्हणून थोडेच येते दुःख विसरता, मारले पाहिजे म्हणून थोडेच येते मन मारता. शरीर असते जिवंत मग किती शिडलेले, तोवर मन राहणारच तडफडत आसक्तीच्या किनाऱ्यावरची बासोळी होऊन. कुंती आजवर तुला साधले सारे काही जे मनात घेतले, पण आमचे एवढे भाग्य कुठले? आम्हाला कधीच यश नाही दिसले. नव्हतो खरा खुरा राजा राजवाड्यात राहत असता अरण्यात येऊनही नाही येत विरक्त होता. असे म्हणू नका राजन. कोण अपेशी कोण सुखी, तुम्ही गांधारी माई मीही तुम्हा दोघांसारखी. आपण सारे मातीचे गोळे, नियतीनेच आपल्याला आकार दिले. नियती घडवते महानाटक
आणि फिरवते आपल्या पांचालिका, देते तीच मुखवटे आणि वस्त्रे शोभेशी, आणि आम्ही म्हणतो मी अशी ती तशी. गांधारी माई पट्टी बांधून झाल्या एक पतिव्रता, कपाळीचा घाम शिंपीत मी रंगवली कष्टाळू माता, विदूर झाले तत्वज्ञानी, तुम्ही स्वार्थाचे पक्षपाती, पण आपणा साऱ्यांची मुळात होती एकच माती. पण आता नाटक आले संपत, फेकून देऊ मुखवटे, परमात्म्याच्या जवळ जाऊ, होऊ निर्गुण निर्विकार. नाही बुद्धी नाही, मी असेन विचार शून्य, पण माझी तयारी नाही या मरणापूर्वीच्या मरणाला. ज्या क्षणी संपेल माझी भूमिका आणि उतरवून ठेवीन मी मुखवटा एका अंध अपेशी निपुत्रिक निर्धन राजाचा, त्या क्षणीच मी नाहीसा होईन मृत्यूच्या महाद्वारातून अज्ञाताच्या रंगपटात. पण नाही थांबणार या अरण्यात केवळ उतरवून रंग चेहऱ्यावरचा आसक्तीचा. मी नाही राहणार काळीत केवळ दुःखद स्मृती, किंवा मला नाही साधणार तुझे व्रतस्थ जीवन. तेव्हाच बरे की संपवावी आता ही भूमिका, जी घडविताना नियतीचे सुटले होते सारे भान, संपवावा हा अवतार, मृत्यूच केवळ देईल आधार. मी जातो, तुम्ही दोघीच करा माझे अंत्यसंस्कार. असे का म्हणतानात मी का कधी सोडली आहे साथ, जन्मभर सोबत होते या जगाच्या काळोखात, मग जाताना अज्ञात लोकात का सोडू मी हा हात. सोडून राजवाडा आणि माझे पुत्र, आले मी तुमच्या बरोबर वनात, मग आताही तिघे राहू एकत्र. कदाचित ह्या अरण्यापलीकडे असेल एखादे अरण्य, अधिक निबिड अधिक अंधारे, तिथे सोबत होईल या दासीची या पुढच्या प्रवासात. कुंती तू ही येतेस आमच्या बरोबर. मी कशी वेगळी, आपण आहोत तीन वृद्ध, तीन शरीरे, पण एकाच परिणतीला आहे आपला आत्मा सिद्ध. ऐक अरण्या, एक जाईक अखेरची प्रार्थना, घे आम्हाला सामावून तुझ्यात, वृक्षारो पेटू दे तुमच्या अंतरंगात आम्हावरच्या वात्सल्याची ज्योत. वाढत जाईल वेळून घेईल तुम्हाला आम्हाला आणि एकमेकालाही, भेटवा असा पवित्र बंदी सहवासातून, या जवळ सारे वाहू दे दुष्ट वारे फुलवित अंगार. ज्वाळांचे फुलवा एक प्रचंड कमळ, त्यात होऊ राहू आम्ही क्षुद्र भ्रमर, कमळ मिटेल तेव्हा होऊ गंधरूप आम्ही अंध, जग होती आम्हा लेखी मात्र एक अंधारी गुहा. आता पेटवा प्रचंड प्रकाश अखेरचा, तो करून टाकील कायमचाच अंधाराला स्वाहा. गांधारी कुठे आहात तुम्ही सारी? जंगलात पेटला आहे दारुण वडवानर, पशुपक्षी विहून काढत आहेत पळ, अशा वेळी सुरक्षित स्थानी जायला हवे आपण साऱ्यांनी, पण कुठे आहात तुम्ही? महाराज, महाराज उत्तर द्या, महाराज, 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 महाराज. महाराज तुम्ही केले अग्नीला हवन देऊन स्वतःची आहुती, देवीनेही केले सहगमन, आणि कुंतीमाई तुम्ही देखील केली त्या दोघांची पाठराखण. अरे मग मलाच करण त्याला का मागे ठेवले? नाही, येऊ द्या,
मला ही सोबत येऊ द्या, मला पण मी करू शकेन का अग्निप्रवेश? मनात आहे भीती, सुटत नाही जगण्याची आसक्ती, पण जायला हवे जिथे स्वामी, जायला हवे जिथे स्वामी। थांब, तिथेच थांब। तुझी नियती कधीच नव्हती अग्निप्रवेशाची, तू आहेस प्रतिहारी, राजाचा प्रतिहारी। तुझी भूमिका केवळ वर्दी देण्याची। कोण बोलत आहे? ही तर भगवंताची वाणी। मग व्याधाचा बाण लागून जो पंचत्वाला गेला तो होता का अन्य कुणी? नाही, मीच तो। व्याधाचा बाण हा होता त्या भूमिकेचा शेवट, माझा नव्हे या नाटकाचाही। हे नाटक नियतीचे, माझे आणि तुझेही। अरे, नियती म्हणजे आपलेच हात आणि आपलेच कपाळ। आपणच घडवतो भूमिका आपल्या दुसऱ्यांच्या। भूमिका संपतात पण नाटक चालूच राहते। कशाला करतोस अग्निप्रवेश? नवीन घे पात्रे आणि कर सुरुवात नवीन नाटकात। मी? हो, तूस। प्रत्येक नाटक सुरू होते वर्दी देण्यापासूनच। हो पुढे आणि कर नाटकाला सुरुवात। ही बघ, नांदी सुरू देखील झाली। Subscribe now and press the bell icon. Never miss an update. Thanks for watching. Don't forget to like the video. And don't forget to subscribe.